स्वागतम अश्विनी मुख्यमंत्री तुमचा परिचय म्हणजे तसा खूप मोठा आहे आता थोडक्यात करून द्यायला सांगितल्यानंतर माझ्या वेगळी जबाबदारी खरं म्हणजे एखादं बीज आपल्या मनात निर्माण होतं त्याचं रूपांतर सुंदर जाणीव येत होतं आणि ही जाणीव जगण्याला बळ देत आणि हेच बीज पुढं वृद्धिंगत होऊन समाज सुधारण्याचा वा समाज मनाचा एक स्वप्न पाहत असतो आणि त्या स्वप्नांची पूर्तता होते ती त्यांच्या अथक परिश्रमात त्यांना ज्ञानाच्या सखोलतेतून आणि विशाल दृष्टिकोनातून आज आपल्याकडे आलेल्या अश्विनींचा असाच प्रवास आहे. अश्विनी मूळच्या कोल्हापूरच्या 1985 साली पुण्याहून शालेय शिक्षण पार पडल्यानंतर त्यांनी सांगलीच्या वेलिंग्टन कॉलेजमधून बीए केलं आणि त्यानंतर इंग्लिश विषय घेऊन त्यांनी पुण्याला बीए एमए करत असतानाच UPSCची तयारी करायला सुरुवात केली आणि 1995 त्या IASमध्ये त्या मुलींमध्ये सर्वप्रथम क्रमांकाचा मान मिळून उत्तीर्ण झाला आणि आज त्यांच्या 2 दशकांचा IAS कॅडरचा अनुभव त्यांच्यापाशी आहे. जिल्हा परिषदेच्या CEO महाराष्ट्र स्टेटच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या जॉईंट सेक्रेटरी MMRCच्या ॲडिशनल मेट्रोपॉलिटन कमिशनर आणि सेक्रेटरी इन स्कूल अँड एज्युकेशनच्या स्पोर्ट्स होत्या. आपल्याला अभिमान वाटेल अशी त्यांची करमणूक पुढील कारकीर्द आहे. त्यांनी अनेक प्रकल्प पार पाडले अतिशय उल्लेखनीयरित्या पार पाडलेले यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. पहिला म्हणजे फर्स्ट मोनोरेल ऑफ मुंबई, इस्टर्न फ्री वे अलॉंग विथ द ट्विन टनेल्स, नंतर एलिव्हेटेड रोड टू इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपण जे टर्मिनल 2 पाहतो तो जो रोड आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्या पद्धतीने त्यांचे यशस्वीरित्या प्रकल्प पार पाडलेले आहेत. नंतर दहिसर आणि मिलन सभ्यचा RO BSचा आपण रोड पाहतोच तर तो रोड जो त्यांनी केलेला आहे तो उल्लेखनीय आहे. तसेच 8 व्हायटल फ्लायओव्हर्स. तुम्हाला माहिती आहे की फ्लायओव्हर्स पार म्हणताना किती अडचणी येतात आणि किती प्रकारांना आपल्याला उत्तरं द्यावी लागतात. जवळजवळ 25,000 वरती अधिक सुलभ शौचालय हे केलेलं आहे त्यांनी. तसंच 5,000 कुटुंबांचं पुनर्वसन केलेलं आहे. लालबागचा आपण बघतो 2 किलोमीटरचा लांबीचा फ्लायओव्हर त्यांनीच केला. तसेच 36 स्कायवॉक्स त्यांनी केलेले आहेत, 36 स्कायवॉक्स केलेले आहेत. आणि 2015 साली त्यांची मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अशी नेमणूक झाली. सध्या तुम्हाला माहितीच आहे त्या Metro 3 हा प्रकल्प हाताळीत आहेत आणि यशस्वीरित्या त्यातून पार पडतील असं वाटतं. अनेक वेळा प्रसारमाध्यमातून संवाद साधणाऱ्या अश्विनीताई आज त्यांना लोकमतच त्यांनी मिळवलेला आहे. एक अवॉर्ड आहे, मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आपण अगदी उत्सुक आहात त्यांचं बोलणं ऐकायला, वक्तव्य ऐकायला, म्हणून इथेच थोडक्यात ओळख करून मी आपले धन्यवाद. नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेचे अध्यक्ष श्री उपेंद्र चित्रे, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आज इथं माझं बोलणं ऐकण्यासाठी आवर्जून आलेले सर्व पार्लेकर आणि मुंबईकर बंधू भगिनी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने या मुंबई Metro 3 काय आहे किंवा मुंबईसाठी मेट्रोची गरज काय या विषयावर बोलण्यासाठी मला इथं आमंत्रित केलं. त्यानिमित्ताने मेट्रोबद्दलच्या ज्या शंका जे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत त्याची उत्तरं देण्याची एक संधी या निमित्ताने या व्यासपीठावर मिळाली याबद्दल प्रथम मी संस्थेचे आभार मानते आणि आपल्या अनुमतीने मी माझं बोलणं सुरू करते. विषय माझा आहे की मेट्रोची गरज शाश्वत विकासासाठी का आहे. शाश्वत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे मेट्रो ही मुळात शहरासाठी का आवश्यक आहे. कारण आता सध्या अरे कारशेडच्या निमित्ताने जे प्रश्न मी मला येत असतात त्याच्यामध्ये आता मेट्रो गरजेचीच आहे का, इथंपासून बऱ्याचशा मुद्द्यांची सध्या साधक बाधक चर्चा चालू आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी हे मांडते
प्रेझेंटेशन इंग्रजीमध्ये थोडं माझ्या सोयीसाठी होतं, पण माझं बोलणं आपण मी मराठीमध्येच बोलेल. पहिला प्रश्न आहे की मेट्रो कशासाठी? मुंबईमध्ये एवढी मोठी उपनगरीय सेवा आहे, BST सारखी कार्यक्षम बस यंत्रणा आहे, तरी पुन्हा मुंबईमध्ये मेट्रोची गरज काय? हा प्रश्न अनेक वेळेला बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो आणि सध्या तर तो मला पुन्हा पुन्हा ऐकायलाही मिळतो. तर त्याची थोडीशी कारणं आपल्याला बघावी लागतील की मेट्रो किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरांसाठी का महत्वाची. आपल्याला माहिती आहे की मुंबईचा ट्रॅफिक सिनॅरिओ हा सध्या हा आहे. सबर्बन रेल उपनगरीय सेवा ही गेली 150 वर्ष मुंबईची सेवा करते, त्याच्यामध्ये रोज 80 लाख लोक प्रवास करतात आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जवळ तिप्पटीने जास्त प्रवासी याच्यामध्ये असतात आणि त्याला एक सुपर क्रश डेन्सिटी असं आम्ही म्हणतो, म्हणजे एका स्क्वेअर मीटरमध्ये 12 माणसं असतात. आयडियली जगाच्या जागतिक ह्याच्यावर जर आपण बघितलं किंवा मेट्रोचे नियोजन करतो तर एका स्क्वेअर मीटरमध्ये किमान 6 माणसं असायला पाहिजे जास्तीत जास्त, पण इथे आपण त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेने लोक त्याच्यामध्ये जातात आणि म्हणून ही सेवा अनेकदा धोकादायक बनते. त्यानंतर BST जी बस सेवा आहे, बस उपक्रम आहे, त्याच्यातून आज जवळजवळ 38 लाख लोक प्रवास करतात, पण त्याचा ॲव्हरेज स्पीड हा साधारण 8 ते 10 किलोमीटर प्रति तास अशा स्वरूपाचा झाला आहे रस्त्यांवरच्या गर्दीमुळे. मग हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही या दोन यंत्रणांवर अवलंबून आहे, सबर्बन रेल्वे आणि BST. अवघ्या 26 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 पर्यंत 88% प्रवास मुंबईतले हे या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने होत होते, पण गेल्या 26 वर्षात 13% त्याचं प्रमाण कमी झालं, आता आपण 65% एवढंच प्रमाण आहे. कारण काय? खरं तर उपनगरीय सेवेवर गर्दी जास्त होती, रस्त्यावरचंही कंजेशन वाढतंय, त्याचं कारण आहे की प्रवाशांची संख्या सुद्धा वाढतीय आणि ती वाढत असताना असलेली सेवा त्याला पुरेशी पडत नाही आणि हे जो 13% हा जो फरक पडला त्याच्यामुळे रस्त्यावरच्या गर्दीचं प्रमाण वाढते आणि म्हणून पुढचं आहे की मग खासगी वाहनांची जी संख्या आहे ती 2005 मध्ये 23 लाख होती, ती आता 17 मध्ये 70 लाखापर्यंत गेली आणि ती सातत्याने वाढते. म्हणजे ह्या सगळ्याच म्हणजे जेव्हा आपण शाश्वत विकास म्हणतो किंवा कुठलीही सस्टेनेबल सिस्टीम म्हणतो त्यावेळेला ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो, कुठलीही एक गोष्ट आयसोलेशनमध्ये किंवा त्याला वेगळं काढून आपल्याला करता येत नाही. आता ह्या सगळ्याचं तुम्ही साधारण, मी खूप आकड्यांमध्ये जात नाही, फक्त हे प्रेझेंटेशनसाठी आहे. सबर्बन रेल्वेवरती 81 लाख लोक जातात किंवा 80 लाख लोक, बस सिस्टीमवर 38 लाख लोक जातात, मेट्रोमध्ये अवघे सध्या मेट्रो आणि मोनोरेलमध्ये साधारण 4 ते 4.25 लाख लोक सध्या प्रवास करतात, बाकी सगळ्या 35% प्रवास हा रस्त्यांवरच्या वाहनातून होतो, तो मुख्यतः खासगी वाहनं, टॅक्सी, आता नवीन आलेले ओला उबर किंवा इतर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टू व्हीलर. मुंबईमधल्या गेल्या काही वर्षात टू व्हीलरची संख्या अत्यंत झपाट्याने वाढते कारण पार्किंगचे प्रश्न आहेत, टू व्हीलर आपल्याला कशी नेता येते त्यामुळे थोडाफार स्पीड मिळतो, पण त्याच्यामुळे रस्त्यांवरच्या अपघातांचं प्रमाणही वाढतं. याचा जर तुम्ही पॅचार्ट बघितला तर तोच आहे. परत सबर्बन रेल 42% लोकांना घेऊन जाते, बस सिस्टीम 20% लोकांना घेऊन जाते, 20% प्रवास होतात आणि मेट्रोचं सध्याचं प्रमाण हे साधारण 2% आहे, बाकी सगळे 35% प्रवास हे खासगी वाहनातून होतात. गाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. थोडंसं उदाहरण देते, जगामध्ये इतर देश आहेत, अमेरिकेमध्ये आपण जर घेतलं तर ॲव्हरेज न्यूयॉर्क सारखं शहर आहे, अमेरिकेमध्ये दर 1000 माणसांच्या मागं 800 गाड्या. युरोप आपण जर बघितला, लंडन, पॅरिस, म्हणजे UK, पॅरिस, इतरही युरोपातले जर्मनी सारखे देश आहेत तर साधारण 500 ते 600 गाड्या. जपान, ऑस्ट्रेलिया हे देश घेतले तर 700 ते 750 रेंजमध्ये आहे. इतक्या गाड्या तिथे माणशी दर 1000, ज्याला आपण पर कॅपिटा व्हेकल कन्झम्पशन म्हणतो. मुंबईमध्ये हे प्रमाण फार कमी होतं, 2001 मध्ये 71 होतं, ते आता जवळजवळ 250 पर्यंत आपण गेलो. म्हणजे जगातल्या इतर शहरांच्या तुलनेने कमी असेल, पण ज्या गतीने हे प्रमाण वाढलं आणि खूप खाजगी वाहनांचं प्रमाण असणं म्हणजे तो ते सुधारण्याचं लक्षण आहे का? तसं नाही. त्या देशांमध्ये हे प्रमाण आहे जास्त, परंतु तरीही तिथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एवढी जास्त स्ट्रॉंग आहे की अनेकदा ही वाहनं वापरावी लागत नाही. कारण वाहन खरेदी करण्याला एक ॲस्पिरेशनल व्हॅल्यू असते, आपल्याला आपल्याकडे गाडी असेल असं प्रत्येकाला वाटतं, परंतु ती गाडीच घेऊन जर आपल्याला शहरामध्ये रोजचा प्रवास करावा लागला तर मग त्या शहराची खऱ्या अर्थाने दुर्दशा होते. कारण शहरामध्ये अशी व्यवस्था असली पाहिजे की गाड्या जरी किती असल्या तरी प्रत्यक्ष रोजच्या दैनंदिन प्रवासासाठी गाडी नेण्याची वेळ येऊ नये, आणि अशी स्थिती ह्या सगळ्या देशांमध्ये, म्हणजे लंडनमध्ये जरी वाहनांचं प्रमाण एवढं असलं तरी मेट्रो नेटवर्क हे जवळजवळ 600 किलोमीटरचं आहे,
जपान मध्ये टोकियो मध्ये वाहनांचं प्रमाण एवढं असलं तरी मेट्रो नेटवर्क जवळजवळ 900 किलोमीटर्स आहे. हीच परिस्थिती इतर जी महत्वाची शहर आहे जगामध्ये त्या ठिकाणी आहे. मुंबईला मात्र आपल्याला जरी अतिशय चांगला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक हिस्ट्री असली कल्चर असलं तरी सुद्धा आपल्याला अजून खूप कॅचअप करायचंय. गेल्या काही 2-4 वर्षांमध्ये आपल्याला ह्या खासगी वाहनं म्हणजे ओला उबर जे कॉन्ट्रॅक्च्युअल व्हेकल्स आहेत त्यांचं प्रमाण सडनली तुम्ही बघाल ते शूटअप झालेलं दिसतं आणि ह्याच्यामुळे पुन्हा वाहनांची गर्दी वाढते. सुरुवातीला ह्याच्यामुळे लोकांना रिलीफ मिळतो की आता ओला उबर सारख्या ॲग्रिगेटर सर्व्हिस मिळाली तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जास्त सोप्या पद्धतीने जाऊ शकतो. पण हळूहळू त्यांना लागणारा वेळ वाढत चाललाय, वेटिंग पिरियड वाढत चाललाय, त्याचा खर्चही वाढत चाललाय. का? कारण रस्त्यावरची गर्दी जी आहे त्याला काही बीट करणं या कुठल्याही गोष्टीनं शक्य नाही. ह्याही एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये पिवळा जो बार आहे तो शहरातलं कंजेशन दाखवतो आणि जो निळा बार आहे तो शहरातला ॲव्हरेज स्पीड दाखवतो. मुंबई जर बघितलं कंजेशन खूप जास्त आहे, ॲव्हरेज स्पीड खूप कमी आहे. आता हे सगळं म्हणजे शेवटी शाश्वत विकास किंवा शाश्वत वाहतूक व्यवस्था म्हणजे काय हे सगळं टाळता आलं पाहिजे. शहरात वाहनांची संख्या किती असली तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षित पद्धतीने आणि कम्फर्टेबली जाता आलं पाहिजे. म्हणजे प्रवास म्हणजे एक जीवघेणी काही गोष्ट आहे असं होता कामा नये आणि ते दररोज जे लोकांना करावं लागतं ते तर मुळीच होता कामा नये. आणि हे करत असताना सुद्धा त्या शहराच्या पर्यावरणावर कमीत कमी कसा परिणाम होईल हे सुद्धा बघायला पाहिजे. कारण खूप वेळेला पर्यावरण म्हणजे झाडं लावणं किंवा झाडांचं संवर्धन करणं एवढाच एक मर्यादित विचार आपण करतो कारण आपल्याला तीच आपली साधारण कल्पना असते. परंतु कुठल्याही अर्बन एरियामध्ये मोठ्या मेगा सिटीजमध्ये आपल्याला खूप गोष्टींचा विचार तिथले इकोसिस्टीम टिकवून ठेवण्यासाठी किंवा पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी करावं लागतं. आता हे उदाहरण मी थोडं अशासाठी देते इथं की मुंबईमध्ये जर बघाल तर झाडांची संख्या ही इतर अनेक शहरांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. मुंबई शहरामध्ये जर आपण संजय गांधी नॅशनल पार्क सोडून देऊ त्याच्यामध्ये वाढलेली मॅच्युअर अशी 55 लाख झाड आहेत. जर छोटे सॅपलिंग वगैरे धरले तर ती संख्या अजून 2 ते 3 पटीने वाढेल. पण 55 लाख झाड आहेत. मुंबई शहरात आरे कॉलनी धरून जवळजवळ 34 लाख झाड आहेत आणि मुंबईचं जे क्षेत्रफळ आहे ते साधारण 472 स्क्वेअर किलोमीटर्स एवढं आहे. आणि त्यामुळे जर पर कॅपिटा किंवा पर स्क्वेअर किलोमीटर किती झाडं जर मुंबईमध्ये आहेत म्हटलं तर ती जवळजवळ 7888 म्हणजे क्लोज टू 8000 एवढी झाडं आहेत. पण तरी सुद्धा आणि हे प्रमाण इतर कुठलंही तुम्ही प्रमाण घेतलं, लंडन घेतलं, टोकियो घेतलं, न्यूयॉर्क घेतलं, हे सगळ्याकडे कदाचित तुम्हाला दिसत नसतील परंतु या बार्स वरून आपल्याला दिसू शकतं त्याच्यापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. पण तरी सुद्धा प्रदूषण जर बघाल तर मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. आता प्रदूषणामध्ये आपण दोन गोष्टी बघतो, एक पार्टिकल मॅटर जे सुद्धा दोन प्रकारच्या त्याचे साइजेस असतात, PM 2.5, PM 10 आणि कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बनची वेगळे वेगळी ऑक्साईड्स आहेत ती. त्याच्यामध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर मुंबईचं प्रमाण जास्त आहे. त्याच्याही पुढं गेलो आपण तर इथं हे ॲव्हरेज आहे या PM 10 मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात त्याचं प्रमाण खूप वाढलं. आत्ताही रिसेंट टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक रिपोर्ट आलेला होता की ॲव्हरेज लेवलपेक्षा 50% हे मुंबईमधल्या सर्वच पोल्युटंटचं प्रमाण जास्त आहे. आता ह्याचं कारण काय? झाडांची संख्याही आपल्याकडे भरपूर आहे. मुंबईतला जवळजवळ 40 ते 45% एरिया लार्ज ग्रीन म्हणजे ज्याच्यामध्ये SGLP आहे किंवा इतरही असे मोठे मोठे हरित पट्टे आहेत यांच्याखाली आहे, तरीसुद्धा मुंबईमध्ये प्रदूषणाचं प्रमाण जास्त का आहे? कारण मुंबईमध्ये त्याच्या आकाराच्या मनाने वाहनांची संख्या खूप जास्त आहे. आणि याचं एक छोटं हे सांगते, मुंबई आपल्या एक माहिती की लिनियर सिटी आहे, त्याच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे आणि त्याला वाढण्याला मर्यादा आहेत, विस्ताराला मर्यादा आहेत. या उलट दिल्लीसारखं शहर आहे, बँगलोरसारखं शहर आहे, चेन्नईसारखं शहर आहे जे किंवा पुणेसुद्धा जरी घेतलं आपण तरी त्याला पसरायला भरपूर जागा आहे. मुंबईमध्ये ती लक्झरी नाही आहे. मुंबईतल्या रस्त्यांची लांबी ही 2000 किलोमीटर आहे, दिल्लीतल्या रस्त्यांची लांबी ही 28000 किलोमीटर आहे. त्यामुळे आपण विचार करू शकतो की आणि लोकसंख्येमध्ये फारसा फरक नाही, म्हणजे मुंबईत किती कमी जागेमध्ये किती लोक राहतात आणि ही लोकसंख्येची प्रचंड घनता आणि कुठल्याही शहराचा जे आर्थिक ताकद आहे किंवा त्याचं महत्त्व आहे ते त्या शहरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसं किती वेगाने जाऊ शकतात त्याच्यावर त्याची एफिशियन्सी कार्यक्षमता अवलंबून असते. मुंबईमध्ये जेव्हा एवढी माणसं आहे आणि अतिशय भरगच्च असं हे शहर आहे
तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जोपर्यंत आपण कार्यक्षमतेने ते वहनक्षमता किंवा मोबिलिटी तयार करत नाही तोपर्यंत शहराचा शहराची सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. मुंबई ह्या भारताची आर्थिक राजधानी आहे, पण त्याला आपलं जर कॉम्पिटेटिव्ह एज टिकवायचं असेल तर त्याला सतत भविष्यामध्ये काय होणार आहे आणि आपल्याला ही मोबिलिटी वाढवायला कशी लागेल. ब्रिटिशांनी फार दूरदृष्टीने विचार केला, 100-150 वर्षांपूर्वी ही मुंबईची सबर्बन रेल्वे तयार केली. तो फायदा दिल्लीला कधीच नव्हता. दिल्लीमध्ये अशी म्हणजे मेट्रो येईपर्यंत दिल्लीमध्ये कुठल्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. 1996 पासून जेव्हा मेट्रोचा पहिली फेज तिथे ओपन झाली डॉक्टर श्रीधर यांनी केली आणि आज दिल्लीमध्ये 350 किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रोचं जाळं आहे. तेही अजून पुरं नाही आहे कारण दिल्ली खूप पसरलेली आहे आणि ते अजून पुढच्या फेजमध्ये ते वाढवत आहे. पण आत्ता दिल्लीमध्ये जो जो 30-40 लाख लोक या मेट्रोवरून प्रवास करतात, मुंबईला तो वारसा आधीपासून होता, परंतु दुर्दैवाने कुठल्या तरी एका टप्प्यामध्ये आपण ते एज हळूहळू गमावतोय. त्यामुळं आपल्याला शाश्वत किंवा एक सस्टेनेबल जर ट्रान्सपोर्ट सिस्टीम करायची असेल तर आपल्याला मेट्रो म्हणजे पुन्हा रेल्वेज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्याशिवाय पर्याय नाही. आता सबर्बन रेल्वे आपण विस्तार करू शकतो का एका लिमिट नंतर? ते करू शकत नाही कारण सरफेसवरून आता ट्रॅक मिळणार एवढी मुंबईमध्ये जागा नाही. जी उपनगरीय सेवा आहे ती एका विशिष्ट दिशेमध्ये आपल्याला माहिती आहे, उत्तर दक्षिण, म्हणजे सेंट्रल लाईन असेल, वेस्टर्न लाईन असेल किंवा हार्बर लाईन असेल. पण गेल्या अनेक वर्ष कसं झालं, पूर्वी मुंबईमध्ये नरिमन पॉईंट हेच आपलं मेन एम्प्लॉयमेंट सेंटर होतं. लोक सकाळी उत्तरेकडून दक्षिणेकडे यायचे, संध्याकाळी दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचे. गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत इतर अनेक नवीन व्यापारी केंद्र सुरू झाली. मग त्याच्यामध्ये लोअर पर्यंत सारखा भाग आहे जिथे मिल लँड्स होत्या, त्या सगळ्या ओपन अप झाल्या, तिथे मोठ्या प्रमाणात फायनान्शियल सेंटर्स तयार झाली. BKC आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक डायमंड बोर जो बोर्स आहे त्याच्यामध्ये 65,000 लोक काम करतात. अशा तर अजून कितीतरी तिथे आपल्याला माहिती आहे की एम्प्लॉयमेंट देणाऱ्या संस्था आहे. मरोळ किंवा MIDC हे भाग आहेत, सीपचा भाग आहे. ही सगळी एम्प्लॉयमेंट सेंटर्स आहेत आणि दुर्दैवाने त्यांना कनेक्ट करणारी एफिशियंट रेल बेस्ड ट्रान्सपोर्ट सिस्टीम नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण हे नव्याने उदयाला आलेले जे एम्प्लॉयमेंट सेंटर, बिझनेस सेंटर्स आहेत त्यांना जोडत नाही कार्यक्षमतेने, तोपर्यंत मुंबईतला ट्रॅफिकचा प्रश्न हा कधीच सुटू शकत नाही. किंबहुना तो सातत्याने वाढत राहील कारण लोक नवीन म्हणजे मग आता 2-व्हीलरचं प्रमाण वाढण्याचं कारण तेच आहे की त्याच्यामुळे आपल्याला थोडासा जास्तीचा वेग मिळतो. हे जोपर्यंत आपण थांबत नाही तोपर्यंत मुंबईमधला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही आणि जितकी वाहनं रस्त्यावरती येतील तेवढ्या प्रमाणामध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढेल. आज मुंबईचं सुदैव आहे की आपल्याला समुद्र खूप जवळ आहे आणि या समुद्रामुळं हवेतलं प्रदूषण खूपसं न्यूट्रलाइज होतं. अदरवाईज मुंबईची परिस्थिती दिल्लीपेक्षा काही फारशी वेगळी झाली नसती. हे पण हा जो जांभळा पट्टा आहे हे मुंबईतलं ट्रान्सपोर्टमुळं हे पर्टिक्युलेट मॅटर कसं वाढतं ते दिलं, त्याचं प्रमाणच केवळ ट्रान्सपोर्टेशनमुळं 25% आहे. जर आपण आता काहीच नाही केलं तर हळूहळू या प्रदूषणाचं ट्रान्सपोर्टेशनमुळं होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण 35% आपण जाऊ. त्यामुळे आपल्याला तातडीने काहीतरी करण्याची गरज आहे आणि तेच करण्याचं काम शासन करतंय. थोडीशी गैरसोय होते, थोडीशी अडचण होती आहे, पण या शासनाने हे ठरवलं की जितके काही मेट्रो प्रोजेक्ट आहेत ज्याची चर्चा आपण 1961 पासून करतोय, 2004 त्याचा मास्टर प्लॅन बनवला, पण गेल्या अनेक वर्षात आपण अवघ्या 11 किलोमीटरचा एक कॉरिडॉर तयार केला. पण आता जर आपण तातडीने हे सगळे कॉरिडॉर्स तयार केले तर पुढच्या 5 वर्षामध्ये आणि हे जर सगळे पूर्ण झाले तर आपल्याला मुंबईचं चित्र हे खूप वेगळं दिसणार आहे आणि त्यासाठी ते घाई त्याच्यासाठी आहे. आणि मेट्रोमध्ये असं असतं की कुठल्याही ट्रान्सपोर्ट नेटवर्कमध्ये अनेकदा प्रश्न विचारला जातो, एक मेट्रो लाईन झाली पण गर्दी कुठे कमी झाली? तर हे असं नसतं. जे ट्रान्सपोर्टचं डायनॅमिक्स आहे हे हायड्रोडायनॅमिक्स सारखंच असतं. तुम्हाला तो मार्ग त्या पाणी जायला व्यवस्थित त्याचं सगळं ग्रीड ज्याला आपण म्हणतो ते करावं लागतं. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये अडथळे आले तर मग ते पाणी पुढे जात नाही. त्यामुळं एक नुसता मेट्रो कॉरिडॉर करून चालणार नाही, आपल्याला सगळं नेटवर्क तयार करावं लागेल, ते एकमेकांना जोडावं लागेल, जेणेकरून कुठलाही ट्रान्सपोर्ट मोड वापरून मुंबईचे नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. आणि हे जर झालं तर वाहनांच्या संख्येमध्ये निश्चितपणे त्याला मर्यादा येणार आहे. आणि त्याबरोबर इतरही अनेक गोष्टी येत आहेत, जसं बेकायदेशीर पार्किंगवरती जास्त फाईन बसतोय, लोकांना पार्किंगचे प्रश्न आहेत आणि ह्या सगळ्यामुळे हळूहळू तसंही वाहन वापरणे जिकिरीचं ठरतंय. पण आत्ता आपल्याला दुसरा पर्याय नाही, त्यामुळे तो जोपर्यंत पर्याय आपण देत नाही तोपर्यंत केवळ एक मेट्रो कॉरिडॉर केल्याने अचानक वाहनांची संख्या कमी होणार नाही, परंतु हे सगळे कॉरिडॉर पूर्ण करून
आणि इतरही सिस्टीम त्याला लागणारी उपलब्ध करून देऊन ही वाहनांची संख्या आपल्याला कमी करावी लागेल. आता हेही आपल्याला माहिती आहे की मुंबईचा रेल्वेचा प्रवास किती जीव घेणार ही खूप क्रूड स्लाइड आहे, पण तरी सुद्धा मी ठेवली आहे त्याच्यामध्ये, कारण रोजचे जवळजवळ 10 व्यक्ती आपल्याला माहिती आहे मुंबईच्या रेल्वे मार्गांवर मृत्युमुखी पडत असतात आणि त्यांची चर्चा होत नाही. कुठल्या तरी एका वृत्तपत्रामध्ये फक्त त्याचे आकडे दरवेळेला दिले जातात. त्यातले काही लोक ट्रेसपासिंग करताना मृत्युमुखी पडतात. का? कारण ओलांडण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि त्यातल्या निम्म्या व्यक्ती ह्या अतिगर्दीमुळे ट्रॅकवर पडून मरण पावतात. अनेक तरुण मुलं, अनेक तरुण विद्यार्थी, म्हणजे ह्या स्लाइडमध्ये थोडं क्रूड अशासाठी आहे की त्यांच्या मृत्यूसाठीला त्याच्यानंतर देहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला जास्त सरपणाच्या आणि लाकडाची आवश्यकता असते. पण हे असं का? म्हणजे जगात कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही महत्त्वाच्या शहरामध्ये रोजच्या प्रवासामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या एवढी नाही. दरवर्षी आपण 3 ते 4 हजार लोकांना केवळ आपल्याकडची ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही इनएडिक्वेट आहे म्हणून आपल्याला गमवावं लागतं. हे कशासाठी? हा प्रश्न आपण जास्त गंभीरतेने विचारायला पाहिजे असं मला वाटतं. आता हे सगळं जर आहे तर ह्याला मार्ग काय? हे प्रश्न सोडवायचे कसे? केवळ एकच सोल्युशन त्याला नाही आहे, म्हणजे फक्त मेट्रो केल्याने हे सगळं सुटणार आहे असं भाग नाही, पण मेट्रो केल्यामुळं आपल्याला लोकांना पर्याय देता येतात. म्हणजे तरीही कोणी कोणाच्या खरे वाहन खरेदीवर रोख नाही ठेवू शकत आपण, परंतु जर मला मेट्रोनी जाण्याचा पर्याय आहे, जी मेट्रो एअर कंडिशन्ड आहे, कम्फर्टेबल आहे, ती वेगाने घेऊन जाते, त्याच्यामध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रणा आहे, तर मग मला माझं वाहन रस्त्यावर काढण्यासाठी कुठलंही इन्सेंटिव्ह राहणार नाही. ही त्याच्यामागची कल्पना आहे आणि त्यामुळे शासनाने आता हे पूर्ण मेट्रो आणि मोनो नेटवर्क जे आहे ते हाती घेतलेलं आहे. प्रकल्प करताना अनेक अडचणी येतात, वेग ठेवणं कठीण होतं, पण तरीसुद्धा या सगळ्या अडचणींवर मात करून आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 357 किलोमीटरचं नेटवर्क पूर्ण मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये शासनाने हाती घेतले. त्यातले बरेचसे जे कॉरिडॉर्स आहेत त्यांचं काम आत्ता चालू आहे. काही कॉरिडॉर्स हे टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, काहींचं नियोजन चालू आहे, पण पुढच्या साधारण 5 ते 10 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण 10 वर्षासाठी म्हणते की काही जे पेरिफेरीवरचे आहेत त्याला थोडासा वेळ लागू शकतो, पण जे महत्त्वाचे मुंबईतले प्रकल्प आहेत ते सगळे पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण होतील अशा पद्धतीने ह्याचं नियोजन झालं. हे जर झालं तर काय होईल? पुढचं चित्र कसं असेल? 2031 ला काय चित्र असेल? 2041 ला काय चित्र असेल? तर आज आपण त्यात जे प्रवास आहेत मुंबईमध्ये ते साधारण 1,88,00,000 इतके प्रवास मुंबईत रोज होतात वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्यातले काही सबर्बन रेल, मेट्रो मोनो, बस आणि मोटराईज ट्रान्सपोर्ट जे होतात हेच भविष्यामध्ये असं होणार आहे. आज मेट्रो रेलवर फक्त 2% प्रवास होतात, पण आपण जर हे सगळं मेट्रो नेटवर्क पूर्ण केलं तर जवळजवळ 80 लाख लोक मेट्रोवरून 2031 पर्यंत प्रवास करू शकतील, इतकी जास्तीची क्षमता या मेट्रोमुळे मुंबईमध्ये निर्माण होणार आहे आणि हे प्रमाण जवळजवळ 35% जाईल. सबर्बनचं थोडंसं खाली येईल कारण ते आवश्यक आहे, सबर्बनवरची गर्दी कमी होणं आवश्यक आहे जेणेकरून तो प्रवास जास्त सुखकर होईल काही लोकांना, आणि ते प्रमाण तरीही 30% राहील. 2041 विचार केला तर मेट्रो आणि मोनोरेलमधून, मोनोरेलचा तर छोटा कॉरिडॉर आहे पण बाकी मुख्यतः मेट्रो आहे, 1 कोटीपेक्षा जास्त प्रवासी त्याच्यावर प्रवास करू शकतील, तितके प्रवास होतील, इतकी या सगळ्या नेटवर्कची क्षमता आहे हे जर पूर्ण झालं. आणि तसं जर झालं तर जवळजवळ 40% लोक मेट्रोवरून प्रवास करतील, सबर्बनमधून 25% करतील, बसमध्ये 8% करतील, जवळजवळ 75% लोक या मार्गाने प्रवास करतील. जो मोटराईज ट्रान्सपोर्ट आहे तरीही 25% राहील, पण तुम्ही जर ह्याचा ॲब्सोल्यूट नंबरमध्ये आकडा बघितला तर आजच्यापेक्षा वाहनांच्या संख्येमध्ये वाढ होणार नाही. आणि मला असं वाटतं तेच मुंबईच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं खरं गमक राहील, कारण जितकी वाहनं कमी होती आणि हळूहळू जर आपण पेट्रोल किंवा डिझेल गॅसलेन व्हेकल करून जर ई इलेक्ट्रिक व्हेकलकडे गेलो तर ह्या वाहनांमुळे होणारे जे प्रत्येक एका दिवसात किंवा एका रात्री होणार नाही, ते पुढच्या 10-15 वर्षामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये हे बदल होतील. हे बदल होत असताना मोटराईज ट्रान्सपोर्ट जरी 25% असलं तरी त्याच्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि मुंबईतल्या बाकी सर्व लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रेल्वेज अशा सेवेमधून जाण्याची संधी मिळेल. तर हे मुंबईच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं किंवा शाश्वत विकासाचं हे खरं गमक ठरणार आहे आणि म्हणून आज मेट्रो तातडीने करण्याची गरज आपल्याला आहे. आता याच्यामध्ये थोडक्यात माहिती मी मुंबई मेट्रो 3 ची देते. हा कप्परेडपासून ते 6 आणि तिथून त्याचं नॅचरल एक्सटेन्शन हे आरेमध्ये आहे, कारण जोगेश्वरी विक्रोळी रिंग रोडच्या एका बाजूला 6 स्टेशन आहे, तो रस्ता क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर आरेमध्ये त्याचा कार डेपो आहे.
तर हा साधारण 33.5 किलोमीटर लांबीचा भारतातला पहिला संपूर्ण भुयारी मार्ग आहे. म्हणजे दिल्लीमध्ये भुयारी मेट्रो आहे, आता अहमदाबादमध्येच पण झाली आहे, मो चेन्नई बेंगलोर इथेही आहे, परंतु दिल्लीतल्या एकूण नेटवर्कच्या साधारण 25-30% भुयारी मार्ग आहे आणि ती सुद्धा सलग नाही आहे. काही पार्ट एलिव्हेटेड आहे, जिथे जिथे खूप जास्त वर्दळीची ठिकाणं आहे तिथेच फक्त तो भूमिगत होतो. मुंबईमध्ये मात्र आपण ज्या रोड आता या रूटवर जातोय हा सगळा इतका वर्दळीचा रस्ता आहे की तिथे आपल्याला भूमिगत करण्याखेरीज पर्याय नव्हता. ते तितकंच आव्हानात्मक सुद्धा होतं, पण तरीसुद्धा आपण ही जबाबदारी शासनाने घेतली. याचा 2011 त्यावेळी काढलेल्या कॉस्टनुसार याची कॉस्ट 23,000 कोटी आहे. गेल्या 10 वर्षात त्याच्यामध्ये अजून फरकही पडलेला आहे, परंतु आता सध्या ही अप्रूव्ड कॉस्ट आहे. यातलं 57% रक्कम आपल्याला जायका नावाची संस्था म्हणजे जॅपनीज इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी यांच्याकडून सॉफ्ट लोन या पद्धतीने मिळते. अवघ्या 1.5% त्याचा व्याजदर असतो, 30 वर्षामध्ये परतफेड करायची असते, त्यामुळं इतकं शासनाला बजेट देणं शक्य नाही. आणि आम्ही जेव्हा ऑपरेशन सुरू करू आमच्याच रेव्हेन्यूमधून या डेटचं सर्व्हिसिंग जे आहे त्या कर्जाचं होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा मेट्रो चालू होईल त्यावेळेला दररोज दिवसाला 14 लाख लोक एका दिवशी प्रवास करतील. आणि 2041 मध्ये जेव्हा बाकीचे सुद्धा सगळे डबे सगळे कोचेस येतील तेव्हा याची अंतिम क्षमता 17 लाख प्रवासी वाहून नेण्याची आहे. त्यामुळंच याच्यामुळं जे रस्त्यावरचं वाहनांचं जे कंडिशन आहे ते कमी होणार आहे. कारण हा बराचसा रूट असा आहे की काही ठिकाणी तो सबर्बन रेल्वेला पॅरेलल आहे, पण बहुतेक ठिकाणी हा त्याच्यापासून लांब आहे. आणि ज्या भागामध्ये सबर्बन रेल्वे पोहोचत नाही परंतु जिथे लोकांना रोज जावं लागतं त्यांच्या नोकरीसाठी अशा ठिकाणांना हा जातो. आणि ते कशी कनेक्टिव्हिटी आहे, मग आम्ही त्यांना म्हणतो की कनेक्टिंग तर अनकनेक्टेड. कनेक्टिव्हिटी कशी आहे, ती महत्त्वाच्या 6 सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट्सना जोडते. एक म्हणजे नरीमन पॉईंट आहे, कप परेड किंवा फोर्टचा भाग आहे, वरळी आहे, लोअर परेल, BKC, सीज आणि MIDC ही सगळी आज म्हणजे प्रत्येक व्यक्ती कदाचित आता मुंबईमध्ये या ठिकाणी मॅक्झिमम प्रमाणावर रोज लोक नोकरीसाठी इथे जातात, पण हे भाग आता रेल्वेने जोडलेले नाही आहेत. त्याच्याशिवाय इतरही काही भाग आहेत, जसे एअरपोर्ट आहे, काळबादेवीसारखा भाग आहे, MIDC आहे, हेही महत्त्वाचे भाग आहेत, पण ते रेल्वेने जोडलेले नाही. ह्या सगळ्याला ही मेट्रो जोडते. याशिवाय एअरपोर्टवर 3 स्टेशन आहेत, म्हणजे जो डोमेस्टिक टर्मिनस आहे, इंटरनॅशनल टर्मिनस, आणि दोन्हीच्या मध्ये 6 रोड नावाच्या भागात एअरपोर्टवर बरीचशी कमर्शियल डेव्हलपमेंट येते, त्याला सुद्धा कनेक्टिव्हिटी याच्यामुळे मिळणार आहे. म्हणजे तुम्ही या स्टेशनवरून गेला तर थेट आपण एअरपोर्टला त्याच्या अरायव्हल किंवा डिपार्चरमध्ये जाऊ शकतो. आणि ह्याच्या खेरीत जे एक्झिस्टिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि नव्याने येऊ घातलेलं आहे त्याला सुद्धा ही मेट्रो जोडली जाणार आहे. म्हणजे सेंट्रल CST मध्ये सेंट्रल रेल्वेला जोडली जाते. सेंट्रल रेल्वेला आता BMC बिल्डिंगच्या समोर जो भूमिगत मार्ग आहे त्याला जोडणारा, त्यालाच बरोबर जाऊन आमची एंट्री एक्झिट मिळणार आहे. त्यामुळे या स्टेशनमधून CST जर कोणाला जायचं असेल तर त्याच्या आतल्या पुढे जाता येईल. याच्याशिवाय मुंबई सेंट्रलला वेस्टर्न रेल्वे वरला जोडलं जाईल. दोन्ही स्टेशन अगदी जवळ आहेत, एंट्री एक्झिट अगदी जवळ आहे. याखेरीज मरोळ नाकाला लाईन 1 जी आता मेट्रोची सुरू झालेली आहे त्यात ह्याच्यावरून त्याच्यावर इंटरचेंज करणं आपल्याला सोपं पडणार आहे. मोनोरेल ला महालक्ष्मीमध्ये आणि मेट्रो लाईन 2 ला BKC मध्ये आणि मुंबई सेंट्रलला ST जो पण एक मोठा डेपो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपली एक एंट्री एक्झिट आहे, तेव्हा त्याला सुद्धा जोडलं जाणार आहे. तर ह्यालाच मी ग्रीड असं म्हणते, म्हणजे एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवर जाणं शक्य आहे. कॉमन मोबिलिटी कार्ड किंवा या शासनाने जे नॅशनल कॉमन मोबिलिटी नॉर्म्स आता ठरवलेले आहेत तेव्हा कुठलंही कार्ड कुठल्याही सिस्टीमवरती चालू शकेल अशा प्रकारची यंत्रणा आम्ही आता उभं करतो. म्हणजे परत प्रत्येक सिस्टीमवर जाऊन तिकिटासाठी रांगेमध्ये उभं राहण्याची गरज नाही. आणि ह्याच्याशिवाय स्मार्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे ॲप तयार होतील, त्या ॲपवरून तुम्ही तुमचं रूट प्लॅन करू शकाल, ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू येऊ घातल्या आहेत आणि त्याच्यावरती सर्व यंत्रणांकडून खूप गांभीर्यानं काम चालू आहे. याच्याखेरीज अनेक एम्प्लॉयमेंट सेंटर्स आहेत, जसं मुंबई युनिव्हर्सिटीचे कलिना कॅम्पस जोडलं जातं, अनेक हॉस्पिटल्स आहेत, सिद्धिविनायक सारखं मंदिर आहे जिथे खूप लोकांना रोज जायचं असतं सातत्याने आणि गर्दी होते, त्याच्या समोर स्टेशन आहे. तर अशी मुंबईतली जिथं जिथं गर्दीची ठिकाणं आहेत ती सगळी जोडण्याचं काम मी मेट्रो करते. बाकीचे सेलियंट फीचर्स आता आपल्यापैकी अनेकांनी लाईन 1 वरती प्रवास केला असेल, पण ह्या 8 डब्यांच्या या गाड्या आहेत, त्याची प्रत्येक गाडीची क्षमता ही एका वेळेला 2400 प्रवासी घेऊन जाण्याची आहे. आणि अशा दर 2.5 मिनिटांनी आणि 3 मिनिटांनी या गाड्या जातील. ह्याच्यामध्ये आम्ही कम्युनिकेशन बेस्ड सिग्नलिंग सिस्टीम म्हणजे सिग्नलिंगचं अत्याधुनिक म्हणजे आत्ता
रेल्वे त्याचा विचार करते आहे, पण ह्याच्यावरती मुळातच असणार आहे सर्व प्रकारच्या ऑटोमॅटिक सिस्टीम्स आहेत. म्हणजे खरं तर ट्रेन चालवण्याचं कामही ऑटोमॅटिकली होणार आहे, कारण आम्ही ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरतो. आणि याच्याखेरीज एस्केलेटर, लिफ्ट्स किंवा जे ब्रेकिंग सिस्टीम आहे ती रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, म्हणजे जवळ 30% एनर्जी त्याच्यातच वाचते, अशा प्रकारची याच्यामध्ये यंत्रणा आहे. फुल्ली एअर कंडिशन स्टेशन आहेत. तर जे काही अत्याधुनिक ट्रान्सपोर्टच्या किंवा स्लिक ट्रान्सपोर्ट जास्त एफिशियंट, ह्या सगळ्याचे उपयोग काय, तर रिलायबिलिटी, गाड्या न येणे, वेळेवर न सुटणे, हे सगळं याच्यामध्ये काही होत नाही. खूप त्याच्यामध्ये एक भरोसा किंवा अश्युअरन्स त्या सिस्टीमवरती आपल्याला ठेवता येतो. याच्या खेरीजचे अनेक फायदे आहेत. जसं कनेक्टिव्हिटी हा एक फायदा आपण बघितला, सेफ्टी आणि सिक्युरिटी, कारण ह्या मेट्रोला प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स आहेत. म्हणजे आज आपण ट्रेनवरती केवळ ट्रॅकवर पडून मृत्यू होतात ट्रेनमध्ये चढताना, हे याच्यात होणार नाही. गाडीला गाडी तर दरवाजे असणारच आहेत, पण ट्रेन प्लॅटफॉर्म आल्यानंतर ट्रेनचा दरवाजा उघडेल, त्याच वेळेला प्लॅटफॉर्मचा पण दरवाजा उघडेल आणि मग लोकांना आत जाता येईल. त्यामुळे ॲक्च्युली ट्रेन किंवा जे भुयार आहे ते आपल्याला नॉर्मल प्रवाशांना दिसणारही नाही. याच्या खेरीज विमेन सेफ्टीचा खूप विचार आहे, कारण 24/7 सर्वेलन्स आहे. कुठलेही एरियाज असे डार्क एरियाज नाही. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी म्हणजे एनर्जी एफिशियन्सीचा विचार केलाच आहे, पण मुख्यतः सुरक्षिततेचा विचार केला. ट्रेस पासिंग पॉसिबल नाही आहे, कम्फर्ट अँड रिलायबिलिटी तर आहेच आहे. इकॉनॉमिक बेनिफिट, ज्या 25,000 कोटी रुपये शहरामध्ये 5 वर्षात खर्च येतात होतात, त्यावेळेला कितीतरी लोकांना नोकऱ्या मिळतात. जवळजवळ 15,000 माणसं या प्रकल्पावरती काम करत आहेत. ऑपरेशन सुरू झाल्यानंतर 2 ते 3 हजार माणसं त्याच्यावरती काम करतील. याच्या खेरीज अनेक व्यावसायिकांना, व्हेंडर, सप्लायर्स, म्हणजे इतके लोक आज या प्रकल्पावरती काम करत आहेत, त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे शहरामध्ये त्याच्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा येतो एन्व्हायरमेंटल बेनिफिट. काय एन्व्हायरमेंटल बेनिफिट आहे, कारण ह्या मेट्रोमध्ये जे आम्ही 17 लाख लोक प्रवासी अपेक्षित करतो, त्यातले साधारण 15% लोक हे सबर्बन रेलवरून येणारे आहेत, पण उरलेले 85% हे रस्त्यावरून, म्हणजे आज जे रस्त्याचा वापर करतात प्रवासासाठी, त्यात काही बसेसचा असेल, काही खासगी वाहनांचं असेल, काही टॅक्सीज असेल, रिक्षा असतील, किंवा उबर ओलासारखी ॲग्रिगेटर्स असतील, यांच्यामधून येणारे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे ह्याचं खूप खोल असं नियोजन केलं असतं. प्रत्येक स्टेशनवर किती रायडरशिप आहे, पीक आवरला किती असेल, नॉन पीक आवरला किती असेल, कुठल्या वेळेला किती असेल, ह्याचा एक खूप शास्त्रीय पद्धतीने याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरून हे आकडे काढले जातात. त्यामुळे अपेक्षित असं आहे की जेव्हा आम्ही 17 लाखाचा टप्पा गाठू, त्यावेळेला रस्त्यावरची 6.5 लाख वाहनफेऱ्या कमी होतील. त्या प्रमाणामध्ये जो 3.5 लाख लिटर पेट्रोलची बचत दररोज होईल, आणि ह्याच्यामुळे होणारा जे पर्यावरणाचा फायदा आहे तो खऱ्या अर्थाने शाश्वत फायदा आहे, कारण तो तात्पुरता नाही. त्याच्यामुळं मुंबईचं ओव्हरऑलच पर्यावरण विषयक जो काही त्याची स्थिती आहे, त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक त्याच्यामुळे पडू शकतो, इतकी क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि ह्याच्यासाठी ह्याला कार्बन बेनिफिट्स पण मिळू शकतात, CDM बेनिफिट ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे दिल्ली मेट्रोने याचा अभ्यास केला, त्यानंतर युनायटेड नेशन्स फोरम फॉर क्लायमेट चेंज जे आहे त्यांनी त्याच्या इंडिपेंडेंट ऑडिटर्स नेमून याचा अभ्यास केला, आणि साधारण ह्या सगळ्या वाहनफेऱ्या वाचल्यामुळं वर्षाला 2.5 लाख मेट्रिक टन इतके पोल्युटंट्स कमी होणार असा त्याचा अंदाज आहे, आणि तो अंदाज शास्त्रीय आकडेवारीवरती आधारित आहे. आणि म्हणून आपण जेव्हा कुठल्याही प्रकल्पामुळे होणारं तात्पुरतं नुकसान बघतो, तेव्हा त्याचा एका पर्स्पेक्टिव्हमध्ये ते बघितलं पाहिजे. त्याला जर आपण आयसोलेशनमध्ये ते बघितलं की आत्ता या प्रकल्पासाठी झाडं तोडली तर इतकं नुकसान होतं, परंतु त्याच्याशिवाय जर आपल्याला पर्याय नसेल तर हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे की नाही ह्याचा काही ताळेबंद आपण बांधलाय का, की तात्पुरतं होणारं नुकसान किती आहे, कायमस्वरूपी होणारा फायदा किती आहे, आणि मग जमेची बाजू काय आहे, हे सगळं प्रकल्पाचा अभ्यास करताना केलं जातं. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असतं, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट असतं, त्याच्यामध्ये हा ताळेबंद बांधला जातो. आणि त्याच्यावरून जेव्हा याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न काढतो, तर 2 प्रकारचे असतात, एक इकॉनॉमिक IRR आणि एक फायनान्शियल IRR. फायनान्शियल IRR तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला किती परतावा मिळतो, परंतु इकॉनॉमिक IRR ह्याचे सोशल बेनिफिट्स पण काय आहेत, लॉंग टर्म सोशल बेनिफिट्स, हे विचार करून त्या बेनिफिट्सचा आकड्यांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. प्रकल्पामुळे होणारं तात्पुरतं नुकसान आहे त्याचंही आकड्यांमध्ये रूपांतर केलं जातं, आणि त्याच्यातून या प्रकल्पाचे फायदे काढले जातात. आणि ह्याचा जवळजवळ 18% IRR हा खूप चांगला अशा प्रकारचा आहे, म्हणूनच हा प्रकल्प करायला, त्याला फायनान्स करायला जपानसारख्या शासनाने पण मदत केली आपल्याला. आता ह्या प्रकल्पाचा स्कोप काय आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला मोठं सिव्हिल काम, म्हणजे जवळजवळ 33 किलोमीटर लांबीची 2 भुयारं करायची आहेत, आणि त्यातली मधले स्टेशनचे एरिया सोडले तर साधारण 56 किलोमीटरचं भुयार आम्हाला मुंबईच्या पोटामध्ये करायचं आहे. याच्याशिवाय 26
भूमिगत स्थानक तयार करायची. आता भूमिगत स्थानक म्हणजे रस्त्याच्या खाली एक 250 × 25 × 25 म्हणजे 250 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 25 मीटर खोल अशा प्रकारचं एक बॉक्स रस्त्याच्या खाली आपल्याला दर 1 किलोमीटरवर करायचं, त्याचे एंट्री एक्झिट करायचे जेणेकरून लोकांना त्याच्या आतमध्ये जाता येतील. हे बॉक्स 2 लेवलवर असतात. एक वरची लेवल असते कॉन्कोर्स लेवल, त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा जाता, तिकीट घेता किंवा जिथे तुमचं तिकीट चेक होतं, गेट्स असतात, त्या सुरक्षिततेची यंत्रणा असते, ते करून आत जाऊन मग परत खाली उतरायचं. ती प्लॅटफॉर्म लेवल असते आणि त्याच्यावर मग एलिव्हेटेड मेट्रो असेल ते उलट असतं, कॉन्कोर्स लेवल खाली असतो, प्लॅटफॉर्म लेवल वर असते, अंडरग्राऊंडमध्ये त्याचे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये असतं. हे एवढं सगळं स्ट्रक्चर इमारतीजवळ आहे, त्यांना लोकांना पोहोचवता, रस्त्यावरची वरची वाहतूक न थांबवता, हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि आम्ही करतोय. तर हा या प्रकल्पाचा स्कोप आहे. आणि ह्याच्याशिवाय इतर अनेक सिस्टीम आहेत, म्हणजे रेल्वे गाड्या लागतील आपल्याला, आम्ही रोलिंग स्टॉक म्हणतो. या रेल्वे गाड्याला पॉवर करण्यासाठी ट्रॅक्शन सिस्टीम द्यावी लागते, त्याचा पॉवर सप्लाय आणावा लागतो बाहेरून, त्याच्या स्टेशनला पॉवर देण्यासाठी ऑक्झिलरी सबस्टेशन तयार करावे लागतात. नंतर ही रेल्वे ही ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे त्याला सिग्नलिंग आणि कम्युनिकेशन सिस्टीम यांची फार महत्वाची आहे, ती यंत्रणा उभी करावी लागते. ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम, ज्याच्यात तिकीट आपल्याला टॅप करून आपण पुढे जाता, रेल्वेसारखा प्रकार नाही आहे, त्यामुळं ती सिस्टीम आपल्याला उभी करावी लागते. सुरक्षिततेची सगळी यंत्रणा उभी करावी लागते. या सगळ्या 25 मीटर म्हणजे जवळजवळ 60-70 फूट खाली असलेल्या या मेट्रोला अनेक एस्केलेटर्स, लिफ्ट्स हे द्यावे लागतात. आणि हे सगळं करत असताना सुरक्षिततेचा विचार करावा लागतो. म्हणजे जगात मेट्रोमध्ये पुण्याला अपघातांचं प्रमाण नगण्य आहे, पण तरीसुद्धा आपल्याला गृहित धरावं लागतात ते सिनारिओ की आग लागली तर काय होईल, अपघात झाला तर काय होईल, ट्रेन बंद पडली इतक्या लोकांना तर काय होईल. आणि ह्या सगळ्याचा विचार करून इव्हॅक्युएशन कसं होईल ते प्लॅन करून आपल्याला या सगळ्या यंत्रणा तयार कराव्या लागतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये 2011 पासून या प्रकल्पावर प्रचंड काम झालं आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. म्हणजे कधी कधी मला खूप हसायला येतं की खूप असे प्रश्न विचारले जातात की जसं की काहीच झालेलं नाही, आपण काहीतरी आता एखाद्या कागदावरती रेष मारावी, चित्र काढावं किंवा खेळातली आघाडी जोडावी तशा पद्धतीने काय करतो, तसं नाही. जवळजवळ आज 200 ते 300 जगातले वेगवेगळ्या देशांमधले एक्सपर्ट या प्रकल्पावर काम करतायत आणि भारतातले जवळजवळ 700-800 एक्सपर्ट्स या प्रकल्पावरती काम करतात. आणि या सगळ्यामधून ही जी अजस्त्र यंत्रणा, मी पुढे आपल्याला काही फोटो दाखवेल, ही या प्रकल्पाची यंत्रणा आपण पुढे नेतोय. आता ह्या विषयाला मी थोडेसे स्पर्श करते, जो खूप चर्चेमध्ये आहे, मेट्रोचा कार्डेपो म्हणजे काय, त्याच्यावरही अनेक समज गैरसमज आहेत. रेल्वेचं यार्ड आपल्याला माहिती असतं, पण मेट्रोमध्ये कार्डेपोचा अर्थ असा असतो की ती एक मॅन्डेटरी इसेन्शियल फॅसिलिटी आहे स्मूथ ऑपरेशनसाठी. कारण मेट्रो हे आपण फॉर द सेक ऑफ इट बांधत नाही, शेवटी मेट्रो कशासाठी आहे, ती चालवण्यासाठी आहे. त्याच्यातून एवढी माणसं घेऊन जायचे आणि आज उद्या नाही तर पुढच्या 100 ते 150 वर्षांसाठी घेऊन जायचे. आणि म्हणून मेट्रोचं कुठलंही काम करत असताना पहिल्यांदा मला बघायला लागतं की ऑपरेशनल एफिशियन्सी आहे की नाही. आपण आज कुठं स्टेशनमध्ये बदल केला, एंट्री एक्झिटमध्ये बदल केला, कुठे क्रॉसओव्हरमध्ये बदल केला, तर ह्याचा ऑपरेशनवर पुढच्या 10 वर्षांनी काय परिणाम होणार आहे, 50 वर्षांनी काय परिणाम होणार आहे, ह्याचा विचार करून आज आम्हाला ह्याचं नियोजन करावं लागतं. त्यामुळे मेट्रोचा कुठलाही घटक हा ऑपरेशनशी लिंक ठेवूनच त्याचं नियोजन केलेलं असतं. त्यामुळे कार्डेपोचं महत्त्व याच्यासाठी असंसाठी आहे की रोज याच डेपोमधून ट्रेनचं ऑपरेशन सुरू होतं, त्याचं ऑपरेशन कंट्रोल सेंटर तिथं असतं, या सगळ्या सिस्टीमचं एक लॉजिकल एंड होतो त्या डेपोमध्ये होतो. ट्रेन्स रात्री तिथे रेस्टिंगला जातात, सकाळी तिथून बाहेर पडतात, त्याचा एक जो वीक टाईम शेड्यूल आहे मेंटेनन्सचं ते सगळं तिथं पाळलं जातं. आणि मुख्य म्हणजे ते या सगळ्या यंत्रणाचं आणि पूर्ण मेट्रोचे नर्वस सिस्टीम जे आहे त्याचं नर्व सेंटर हे डेपो असतो. आणि त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे सिस्टीम्स असतात की ज्याच्यामुळं ही मेट्रो पूर्णपणे ऑपरेशनल होते. आता त्यात काय काय असतं, हे वर्कशॉप आणि इन्स्पेक्शन बेस असतात, स्टोअर्स फॉर इसेन्शियल स्पेअर्स असतात, रोलिंग स्टॉक म्हणजे ट्रेन क्लिनिंग आणि मेंटेनन्सची फॅसिलिटी असते. आमच्या ट्रेन या मेट्रोमध्ये सुरुवातीपासूनच 8 डब्यांच्या 31 गाड्या राहणार आहेत. कारण तुम्हाला विशिष्ट फ्रिक्वेन्सी ठेवायची असते तर गाड्यांची संख्या त्याच्याशी निगडीत असते. आणि त्यामुळं त्याच्यासाठी ते स्टेबलिंग लाईन्स म्हणजे ट्रॅक्स आपल्याला तिथे ठेवावे लागतात. याशिवाय ट्रेन ड्रायव्हिंग सिम्युलेटर, मेंटेनन्स सिम्युलेटर अशा बऱ्याचशा सिस्टीम रिलेटेड गोष्टी असतात. ऑपरेशन कंट्रोल सेंटर असतो, मेंटेनन्स बेस असतो याच्यासाठी. तर हे सगळं आपण आरएमध्येच का बरं करतो, म्हणजे दुसरं का ह्याचा विचार नाही झाला, तर आरएत करण्याचं कारण असं आहे की तुम्ही जर मगाशी मॅप पण मी जो दाखवला, आरए हे या
लाईनचं या कॉरिडोरचं एक नॅचरल एक्सटेन्शन आहे. जे शेवटच्या स्टेशनपासून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावरती हा डेपो आहे. 25 मीटर जमिनीच्या खाली असलेली मेट्रो आपल्याला हळूहळू हळू वर आणायची आणि ती जमिनीच्या लेवलवर आणून त्याच्यावरती ह्या गाड्या पार्क करायच्या. तर ते 25 मीटरवरून खाली काही एका झटक्यामध्ये वर येऊ शकत नाही. त्याला हळूहळू एका ग्रेडियंटने जेव्हा वर आणतात तेव्हा साधारण 700-800 किंवा 800-900 मीटर लांबीचा एक रॅम्प लागतो ज्याच्यावरून तो मेट्रो हळूहळू वर येते. त्याला कव्हर करता येत नाही. तर ते करत असताना ते भर रस्त्यामध्ये आपण ते करू शकत नाही, वस्तीमध्ये आपण करू शकत नाही. तेव्हा अशी जागा पाहिजे की ज्याच्यामधून आपण हा रॅम्प वरपर्यंत आणू शकतो. या सर्व दृष्टीने आपल्याला आरेची जागा आहे ती सोयीची होती. 1911 याचा जेव्हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट केला त्यावेळीही अनेक पर्याय अभ्यासले गेले आणि त्यातून हा सगळ्यात उत्तम पर्याय. कारण जर कॉरिडॉरच्या मध्येच डेपो असेल तर त्याच्यातून कायमस्वरूपी ऑपरेशनल इनएफिशियन्सी तयार होतात आणि एम्प्टी रन्स होतात. कारण तुम्हाला सुरुवात एका टोकापासून करायची असते आणि त्या ट्रेनमध्येच आपल्याला दुसरीकडे न्यावे लागतात. शिवाय डेपो असेल, किती गाड्या आहेत तुमच्याकडे, त्यांचे कोच किती आहेत हे सगळं बघून, म्हणजे जर 3 डब्यांचीच मेट्रो असेल तर त्याला कदाचित कमी लेंथ लागते, 8 डब्यांची असेल तर जास्त लागते, त्याचा आकार कसा असावा, त्याचं क्षेत्र किती असावं, हे सगळं या सिस्टीमने डिफाईन केलेलं असतं. ते आपल्याला असं कॅज्युअली डिसाईड करता येत नाही. आणि ह्याच्याशिवाय हे जे लोकेशन आहे ते आता मी ते लोकेशन दाखवते ते अशा पद्धतीने आहे की त्याच्या तिन्ही बाजूला रस्ते आहेत. जोगेश्वरी विक्रोळे लिंक रोडवरून ते सहजासहजी ॲक्सेसिबल आहे. या सगळ्याचा विचार करून 2011 DPR करताना राईट्सनी हे ठिकाण निश्चित केलेलं होतं. आता हा डेपो आहे, ह्याच्यामध्ये ही झाडं आहेत, इथे झाडं आहेत, इथे झाडं आहेत, इथे झाडं आहेत. त्यापैकी हा जो येलो पोर्शन आहे झाडांचा तो आम्ही रिटेन करणार आहोत तसाच, आणि त्याच्या बाकीच्या ठिकाणी आपल्याला हा डेपो बनवायचा आहे. हा जो ही निळी लाईन आहे ही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे, इथे आहे, खाली दिसतोय आपल्याला रस्ता. हा जो रस्ता इथे आहे हा मरोळ मरोशी रोड आहे आणि हा रस्ता इकडून जाणारा हा गोरेगाव आरे अशा प्रकारचा लिंक रोड आहे. या तिन्हीच्या मध्ये पूर्ण आरे कॉलनीच्या एका कोपऱ्यामध्ये जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला लागून अशी ही जागा आहे, त्यामुळे ती कन्व्हिनियंट असल्यामुळं ती निवडली गेली. तर ह्याचं या पर्स्पेक्टिव्हमध्ये पण ह्याला बघणं गरजेचं आहे. हे आम्ही आता नुकत्याच वृत्तपत्रामध्ये पण दिलेलं होतं. हे मुंबईचं पूर्ण बोरिवली नॅशनल पार्क आहे ज्याचा एरिया 12,000 हेक्टर एवढा आहे, ज्याच्यामध्ये 55 लाख मुख्य झाडं आहेत. हा जो भाग आहे हा आरे मिल्क कॉलनी आहे, ही डेअरी ची जागा आहे. फार पूर्वी शासनाने जेव्हा 70-60 मध्ये न्यूझीलंड शासनाच्या मदतीने इथे डेअरी सुरू केली त्यामुळे ही सगळी जागा ही तिथं तबेले जे होते गायींचे डेअरीची तर व्यवस्था आहेच आहे, पण त्याच्यासाठीचं कोकण कृषी विद्यापीठ तिथे आहे. या वेगवेगळ्या तबेल्यांना दिलेली जागा आहे आणि या तबेल्यांना तिथले काही कुरण किंवा पट्ट्या अशा दिलेल्या होत्या की ज्याच्यावर जनावरांना चरण्यासाठी चारा उपलब्ध होऊ शकेल यासाठीची ही जागा आहे. आणि ह्याच्यामध्ये ही इथं फिल्म सिटी आहे, इथं रॉयल पॉम्स नावाचं एक खासगी जागा आहे आणि हा जो पिवळ्या रंगाचा छोटा ठिकाण असतो तो आरेचा डेपो आहे. त्यामुळे जेव्हा आपण आरे डेपो किंवा आरे जंगल असं म्हणतो तेव्हा ते या पर्स्पेक्टिव्हमध्ये बघणं फार आवश्यक आहे. कारण तुम्ही तिथंच फक्त इथेच जाऊन याचा फोटो घेतला किंवा त्या लेवलने काही चित्र आणि व्हिडिओ केले तर तुम्हाला चित्र वेगळं दिसेल. तुम्ही पर्स्पेक्टिव्हमध्ये असं बघता तेव्हा चित्र वेगळं दिसेल. त्यामुळं आरे कॉलनी 1287 किंवा 1300 जो 1300 हेक्टर आहे त्यातली 27% म्हणजे 2% जागा आपण वापरतो. जे आरे जंगल किंवा ज्याच्या बातम्या माहिती येते ती ही जागा नाही आहे आणि इथली झाडं जी आहेत ती त्यातल्या फक्त 17% जागेवर स्कॅटर्ड अशा पद्धतीने आहेत, ते घनदाट जंगल नाही. त्यातली बरीचशी झाडं ही सोशल फॉरेस्ट्री कार्यक्रमाअंतर्गत 80च्या दशकामध्ये लावली गेलेली अशी 40% झाडं जवळ सुबाभूळ या प्रकारची आहेत आणि ते काही फारसं इकॉलॉजीसाठी एन्व्हायरमेंटसाठी ते झाड फारसं चांगलं मानत नाही. आता तर अशी पण आहे की इव्हन बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सुद्धा अशा प्रकारची सुबाभूळची झाडं काढून चांगल्या स्टर्डी नेटिव्ह व्हरायटीज लावण्यात आलेल्या आहेत. तर तेच आपण इथे करतो. त्यामुळे या गोष्टी पर्स्पेक्टिव्हमध्ये बघणं गरजेचं आहे. ही आरे कॉलनी आहे. आता इथे जर बघितलं 1962 पासून ते 2014 पर्यंत वेगवेगळ्या शासनाच्या इन्स्टिट्यूशन्स, काही म्हाडाची कॉलनी, SRA स्कीम अशा वेगवेगळ्या गोष्टींना या जागा दिल्या गेलेल्या आहेत. हा जो संपूर्ण निळा पॅच आहे याच्यामध्ये महानंद डेअरी आहे, कोकण कृषी विद्यापीठचा एक विंग आहे, SRPFला दिलेली जागा आहे, फोर्समनला दिलेली जागा आहे, इथे बिंबिसार नगर आहे, इथेच एक SRA कॉलनी आहे, इकडे बघितलं तरी फिल्म सिटी आहे, ही रॉयल पॉम्स आहे, इथंही वरती काही फॅसिलिटीज आहेत.
आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा अनेक स्लम पॉकेट्स आहेत, अनेक हे ज्यांना तबेल्यांना दिलेल्या जागा आहेत, ज्याचं बऱ्याच ठिकाणी स्टुडिओजमध्ये रूपांतर झालेलं आहे. इतरही अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे चालतात, कारण डेअरीचं काम आता कमी झालं आहे शासनाच्या. त्यामुळं ह्याही गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि डेपोची जागा आहे ती इथे आहे या कोपऱ्यामध्ये. ही जी सगळ्या ग्रीन पॉकेट्स दिसतात ही स्लम पॉकेट्स आहेत. आरेमधली ऑथराईज अनऑथराईज याच्याशिवाय तबेले तर अनेक आहेतच, आणि ही सुद्धा गोष्ट पर्स्पेक्टिव्हमध्ये बघणं गरजेचं आहे. हा ही आपण अरे कॉलनी जर लावून हे शॉर्ट घेतला आपण गुगल मॅपवर, त्याच्यामध्ये इथं हा डेपो आहे. आणि हा डेपो थोडा अजून जवळून बघितला तर तो असा आहे. प्रत्यक्षामध्ये होतं काय आपल्याला हे असं दिसतं, पण हे ते नाही. ही जी जागा दाखवली जाते ती ही जागा नाही आहे. ती कदाचित आरेचा इतर हा भाग आहे ज्याला कोणीही काही करत नाही, तो कदाचित हा बोरिवली नॅशनल पार्कचा भाग आहे. एका कुठल्या पर्स्पेक्टिव्हमधून आपण त्याच्याकडे बघता त्याच्यावरती ते चित्र दिसतं. पण मला असं वाटतं सुजाण आणि जागरूक नागरिक म्हणून आपण कुठलीही गोष्ट ही माहिती घेऊनच त्याच्यावरती विचार केला पाहिजे, कारण आत्ताच्या काळाची ती गरज आहे. सोशल मीडियाचं जग हे केवळ माहितीचं जग नाही आहे, ते मिसइन्फॉर्मेशनचं पण जग आहे. आणि अशा वेळेला आपल्याकडे जी माहिती आहे ज्याच्या आधारावरती आपल्याला काही बोलायचंय मतं मांडायचंय, ती माहिती बरोबर आहे की नाही हे बघणं सुद्धा सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य आहे. कारण तसं जर नाही केलं तर जे शहराच्या शाश्वत विकासासाठी असलेले प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये अनंत अडथळे येऊ शकतात. आणि जो प्रकल्प आज पूर्ण होऊ शकतो त्यासाठीची सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, पण तो पूर्ण करायला त्याचे 10-15 वर्ष लागू शकतील अशा प्रकारच्या मिसइन्फॉर्मेशन म्हणून. हे आता हे जंगल आहे का, इथे पण खूप झाडं आहेत. हे राणीचं बाग आहे, इथे पण खूप झाडं आहेत. चेंबूरमधली एक खासगी कॉलनी आहे. आपण बोलून असे हे घेतलं तर आपल्याला मुंबईमधले अनेक भाग जंगल म्हणून घोषित करावे लागतील, आणि तसं जर झालं तर मग आपल्याला काहीच नाही करता येणार. आता थोड्याशा अजून मी नंबरमध्ये जाते कारण हे करण्यासाठी. मगाशी मी सांगितलं तसं मुंबईच्या MCGM एरियामध्ये 29 मे बॉल पार्क फिगर देते 30 लाख झाडं आहेत. आरे कॉलनीमध्ये 4,83,000 म्हणजे आपण 5 लाख म्हणून 5 लाख झाडं आहेत. त्यापैकी कार डेपोला आपल्याला 2700 झाडं लागतात. आणि आता ट्री ऑथॉरिटीने जी आम्हाला परवानगी दिली, बरं ही झाडंही आपण आपल्या मनाप्रमाणे कुठेही लावू शकत नाही, तोडू शकत नाही, त्याचं काही करू शकत नाही. याला एक ट्री प्रोटेक्शन ॲक्ट नावाचा एक कायदा असतो. त्या कायद्यामध्ये झाडं तोडायला मनाई नाही, झाडं तोडणं हे बेकायदेशीर नाही, परंतु ते तुम्हाला त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ते करावं लागतं. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला कॉर्पोरेशनच्या गार्डन डिपार्टमेंटला आणि ट्री ऑथॉरिटीला हे पटवावं लागतं की झाडं आपल्याला का तोडावी लागतात. आणि हे फक्त या प्रकल्पांसाठी नाही, खासगी प्रकल्पांसाठी पण आहे. कुठलाही डेव्हलपमेंट रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा प्रकल्प असेल तर त्यांनाही ही प्रोसेस करावी लागते. आणि ते करत असताना 6 महिन्याचा कालावधी लागतो झाडांचा सर्वे करायचा. तो आम्ही करतो, आमचे कन्सल्टंट करतात, पुन्हा BMC गार्डन डिपार्टमेंट करतं. मग त्याच्यावर खूप चर्चा होतात की यातली अजून काही झाडं वाचवता येतील का, तुम्हाला तुमचं डिझाईन बदलता येईल का, हे सगळं करून फार एक प्रयत्न करून आम्ही काही आकड्यांपर्यंत होतो यातली किती झाडं वाचवता येतील. जसं उदाहरणार्थ या आरेच्या 30 हेक्टर जागेमध्ये ॲक्च्युली एकूण 3,600 झाडं आहेत, टू बी प्रिसाईज 3,691 झाडं आहेत. पण आम्ही त्यातली 1,045 झाडं ऑलरेडी वाचवली का, तर गार्डन डिपार्टमेंटबरोबर चर्चा करून कमिटीने आम्हाला सांगितलं ती झाडं आम्ही तशीच रिटेन केली. आणि मग उरलेल्या झाडांवर आपली वित्तीय झाडांसाठी पेपरमध्ये जाहिरात दिली जाते, सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातात, ट्री ऑथॉरिटीवरचे एक्सपर्ट मेंबर साईट व्हिजिट करतात, त्या काही सूचना देतात, त्या सूचनांचं पालन आपल्याला करावं लागतं. ही सगळी प्रोसेस चालते. आमचं झाड तोडण्याचा प्रस्ताव मी 2017 कॉर्पोरेशनला सादर केला आणि आम्हाला 2019 मंजुरी मिळाली. 2 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेली, 2 वेळा पब्लिक हिअरिंग झाली, त्याच्यामध्ये खऱ्या खोट्या अनेक तक्रारी आल्या, त्या प्रत्येकाची उत्तरं दिली गेली आणि त्याच्यानंतर मग ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. आता ते करत असताना ह्याचा थोडासा एक थोडक्यात सांगते की 2700 झाडं तोडली, आता पर्याय नाही, तोडावी लागतात. त्यातली 466 आम्ही ट्रान्सप्लांट करू, नवीन 12-13,000 झाडं लावू, पण तरी आपण असं म्हणू की ही जुनी झाडं तोडली गेली, याच्यामुळे काय नुकसान होतं पर्यावरणाचं. पण झाडं ॲक्च्युली काय करतात, झाडं ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड ॲबसॉर्ब करतात, त्याला आपण कार्बन डायऑक्साईडचं सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतो.
तर ही 2700 झाडं साधारण 64 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड प्रतिवर्षी ऍब्सॉर्ब करतात. तो फायदा असतो पर्यावरणाला. आता ही झाडं तोडल्यामुळं तो होणार नाही. त्याचं जर लाईफटाईम आपण त्याची कपॅसिटी बघितली कार्बन सिक्वेस्ट्रेशनची, तर ती 1280 मेट्रिक टन लाईफटाईमसाठी, म्हणजे झाडांचा लाईफ कार्बन ऍब्सॉर्ब करण्याचं साधारण 20 वर्ष मानलं जातं. आणि हे जर नुकसान आहे, हे मेट्रो कसं करून काढू शकते, तर मेट्रोच्या अवघ्या 4 दिवसांच्या ऑपरेशनमध्ये त्याचं वर्षाचं होणारं नुकसान आपण भरून काढतो, आणि 80 दिवसाच्या ऑपरेशनमध्ये आपण त्याच्यामुळे होणारं लाईफ टाईमचं नुकसान भरून काढतो. आणि त्याच्यामध्ये मी आपण किती नवीन झाडं लावतोय त्याचा होणार पुढच्या लगेच ते काही परिपक्व होणार नाही झाडं, परंतु काही कालानंतर ती मच्युअर होतील. त्या झाडांमुळे होणारा फायदा याच्या विचारातच घेत नाही. पण मला असं वाटतं की परत पर्यावरणाचा किंवा शाश्वत विकासाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ही गोष्ट आम्ही करूच देणार नाही, ही चालणार नाही असा जर आपण विचार केला, म्हणजे विचार करा आज झाडं तोडायला जर इतकी खूप तीव्र भावना आहे, मग असं करायला पाहिजे का की मुंबईमध्ये झाडं तोडायला बंदी चालली पाहिजे का? कारण ह्याच प्रकल्पाला का, मग प्रत्येक कुठल्याच प्रकल्पामध्ये आपल्याला जर झाड हेच आपलं पर्यावरण संरक्षणाचं कवच वाटत असेल, कवच कुंडल वाटत असेल, तर मग आपल्याला मुंबईत झाडं तोडायला द्यायला नाही पाहिजे का? तसं झालं तर मग आपल्या या शहराचं जे कॉम्पिटिटिव्ह आहे ते आपण कसं टिकवणार? शहराच्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठीच्या सोयीसुविधा ॲम्युनिटीज आपण कशा तयार करणार, हे पण विचार याच्यामध्ये करावं लागेल. आणि त्यामुळं कुठलाही प्रकल्प करत असताना तो पर्यावरणपूरक आहे का, तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आहे का, याचा जरूर विचार करायला पाहिजे. परंतु त्याच्यामुळे होणारं पर्यावरण नुकसान हे आयसोलेशनमध्ये ते वेगळं काढून त्याला जर बघितलं तर आपण पर्यावरणाचे फायदे किंवा शहराच्या भवितव्यासाठी काय आवश्यक आहे हे ठरवू शकणार नाही. आता दुसरा मग असा विचार आता म्हणतात की आम्ही मेट्रोला विरोध नाही आहे परंतु कार्डेकोला विरोध आहे, झाड तोडण्याला विरोध आहे, हे दुसरीकडे नेता येत नाही का? तरी दुसरीकडे नेता येत नाही हे मी माझं वैयक्तिक मत किंवा असं म्हणून म्हणत नाही, हे तज्ञांनी निश्चित केलेलं पुन्हा पुन्हा तपासलेलं. कारण हा मेट्रो कार्डेको की आपण फक्त मुंबईत करतोय असं नाही, तुम्ही अंधेरी घाटकोपर वर्सोवा अंधेरी घाटकोपरचं डेपो सुद्धा वर्सोवामध्येच आहे. दिल्लीमधले जेवढे मेट्रो कॉरिडॉर्स आहेत 14-15 त्याचे प्रत्येक डेपो हे त्या त्याच्या एंडला आहे, ते कुठेतरी वेगळ्या ठिकाणी नाही आहे. आणि मेट्रोचं नेटवर्क असतं तेव्हा प्रत्येक कॉरिडॉर इंडिपेंडंट असतो, त्याचं स्वतःची एक रायडरशिप असते, त्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी असते, त्याची स्वतःची सिस्टीम असते. आज जर आपण असं म्हणलं की मेट्रो ट्रेनला आपण सबर्बनवर चालू तर ते चालू शकत नाही, कारण त्याची सिस्टीम वेगळी, याची सिस्टीम वेगळी आहे. तशाच पद्धतीने सगळे कॉरिडॉर सुद्धा एकमेकांपासून वेगळे असतात, ते इंडिपेंडंटली प्लॅन केलेले असतात, डिझाईन केलेले असतात. हे आम्ही DPRच्या स्टेजला म्हणजे 2011 महालक्ष्मी रेस कोर्सला पॉसिबल आहे का, एक्झिबिशन ग्राउंड ॲट BKCला पॉसिबल आहे का, कलिका युनिव्हर्सिटीमध्ये पॉसिबल आहे का, आरे मिल कॉलनी, हे सगळे अभ्यास केले होते. आणि ह्याच्यातून हे पर्याय रूल आउट होऊन आरे मिल कॉलनी, कारण जी शासनाची जागा आहे, कमीत कमी नुकसान होणारी जागा आहे, झाडांमध्ये सुद्धा झाडांची गुणवत्ता जर बघितली तर 40% झाडं ही निम्र प्रतीची आहेत, त्याच्याऐवजी आपण तिथे खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्लांटेशन करू शकतो. या सगळ्याचा विचार करून आणि ह्याची तांत्रिक प्रकल्पाची गरज त्याच्यामुळे भागते, ऑपरेशनच्या दृष्टीने सर्वात इफेक्टिव्ह आहे असं मग ही जागा निवडली. याच्यावर 2015 पुन्हा चर्चा सुरू झाली आणि ह्याचं 2 वेळेला आपण पब्लिक हिअरिंग घेतलं, त्या सगळ्या वेळेला हेच डेपो होता, त्याच्यावर तेव्हा चर्चा झाली नाही. 2015 या प्रकल्पाचं आपण परत एकदा काम सुरू झालं तेव्हापासून याच्यावर चर्चा झाली, पुन्हा अनेक जागांचा अभ्यास केला गेला. धारावीमध्ये झोपड्या करून जागा डेपो करा, पोर्ट मुंबई पोर्ट ट्रस्ट जे याच्यापासून कितीतरी किलोमीटर लांब आहे तिथं याचा डेपो करा. आता डेपोमध्ये रोज त्या गाड्या ट्रेन घेऊन कशा जायच्या? अनेकांनी तर असे पण सल्ले दिले की डेपो तुम्ही मुंबईच्या बाहेर ठेवा आणि ट्रेन स्टेशनवरच पार्क करा रात्री, आणि जेव्हा मेंटेनन्सची गरज असेल तर ट्रेलरवर ठेवून त्या ट्रेन तिकडे घेऊन जा. आणि हे सल्ले म्हणजे तज्ज्ञांनी पण दिले समाऊ ह्याच्याखाली. आता याचा प्रॉब्लेम असा असतो की रोज जर रेल्वेमध्ये स्टेशनवर ट्रेन पार्क करतात कारण तिथे साइडिंग नावाचा प्रकार असतो, 2 टनेल जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये एकच ट्रॅक असतो, तिथे आपल्याला बाजूला ठेवायला जागा नसते. मग रात्री जर रोज प्रत्येक स्टेशनवर आपण ही 8 डब्यांची गाडी पार्क केली तर त्या ट्रॅकचा मेंटेनन्स कधी करणार? ओव्हरहेड कॅटेगरी जी असते ह्या प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स लागतो, चेकिंग लागतं. ड्रायव्हर सकाळी प्रत्येक स्टेशनवर वेळेवर नाही पोहोचला किंवा जी बाकीची यंत्रणा आहे तर ह्या गाड्या कशा पुढे जाणार, आणि आपण हे दर 3 मिनिटांनी 2.5 मिनिटांनी ह्या गाड्या चालणार कशा? तर असे अनेक अडचणी असतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला देणं शक्य होऊ शकत नाही आम्हाला, पण हे थोडासा ट्रस्ट
त्या त्या यंत्रणांवर ठेवणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय वी कमांड दॅट ट्रस्ट, कारण आम्ही आत्तापर्यंत जे काम केलंय ते काम या लोकांचा विश्वास निर्माण करायला पुरेसे असं मला वाटतं. 34 किलोमीटरची टनेल आम्ही अतिशय सुरक्षितपणे पूर्ण केली आहे. आणि त्या सगळ्यातून कुठेतरी इन्स्टिट्यूशन्सवर, शासकीय यंत्रणांवर, कारण शासनामध्ये मुळात चेक्स अँड बॅलन्स असतो. एक यंत्रणा करते त्याला दुसरं कोणतरी भेट करत असतं, त्याच्यावर रेग्युलेटरी ऑथॉरिटी असते, ते बघत असतात. ह्या प्रकल्पासाठी आम्हाला इतक्या परवानग्या घेतलेल्या आहेत, 25 जागा CRZ क्लिअरन्स, जरी प्रकल्प भूमिगत असला तरी सुद्धा आम्ही 25 प्रकारचे CRZ क्लिअरन्स घेतले. मॅंग्रोव्ज काही ठिकाणी काढावे लागले, त्याच्यासाठी फॉरेस्ट क्लिअरन्स 2 वर्ष प्रयत्न करून घेतला. डिफेन्सचा क्लिअरन्स, एअरपोर्ट म्हणजे सिव्हिल एव्हिएशनचा क्लिअरन्स, रेल्वेचा क्लिअरन्स, राज्यातल्या 12 विभागांचे क्लिअरन्स, कुठलाही शॉर्टकट न घेता आपण आतापर्यंत हा जरी महत्वाचा प्रकल्प असला तरी, त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा तज्ज्ञांनी ठरवल्या आहेत. त्याला काही कारण आहे त्याचा करूनच हा वेग येतो. आता नव्याने प्रश्न आला आहे, खरं तर हा कोर्टामध्ये चर्चा असलेला मुद्दा आहे, त्याच्यावर मी खूप त्याच्यावर बोलणार नाही, पण एक इथे संधी आहे म्हणून मी माहिती देते की कांजूरमार्गला हा डेपो का घेऊन जात नाही. आता कांजूरमार्ग हे या प्रकल्पाच्या शेवटच्या टोकापासून म्हणजे सिप्सपासून ते 10 किलोमीटर आहे. तुम्ही इतर कुठले नरी मग शेवटचा कप परेडपासून ते कितीतरी किलोमीटर आहे, त्यामुळं कांजूरमार्गपर्यंत ह्या रोज ट्रेन घेऊन कशा जाणार. आणि तिथे अजून एक लाईन 6 आहे ज्याला परपेंडिक्युलर जाते, ती जोगेश्वरीपासून कांजूरमार्गला जाते. त्याचं स्वतःची एक इकोसिस्टम आहे, त्याची रायडरशिप आहे, त्याचा कॅचमेंट एरिया आहे, त्याची फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा वेगळी आहे, त्याची ट्रेन सिस्टीम वेगळी आहे. त्यामुळं तरीसुद्धा 2015 ह्याच्यासाठी प्रयत्न केला, पण कांजूरमार्गची जागा अव्हेलेबल तेव्हाही नव्हती, आजही नाही. ती नावापुरती शासनाच्या नावावर दिसत असली तर त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड असे लिटिगेशन्स आहेत जे आजपर्यंत सुटलेले नाही. 2015 जेव्हा कमिटीने आम्हाला पहिला पर्याय म्हणून हा सांगितला, त्यावेळेला आम्ही तो मान्य केला. जरी प्रकल्पाला वेळ लागणार होता, सगळं केलं तरी मान्य केला, कारण तेव्हा आमचं काम चालू झालं नव्हतं. आणि मग 3 महिने कमिटीने आम्हाला सांगितलं की तुम्ही कोर्टामधलं ते जागेवर असते कुठून या. राज्य शासनाने प्रयत्न केला पण तो स्टे होऊ शकला नाही, कारण त्याच्यावर खाजगी मालकांचे क्लेम्स असल्यामुळे कोर्टाने आम्हाला म्हटलं की तुम्ही त्यांचा जर क्लेम सिद्ध झाला तर त्याच्यासाठीची रक्कम कोर्टामध्ये भरायला तयार आहात का. आणि ही रक्कम जवळजवळ 26 कोटी रुपये होती. आता ज्या प्रकल्पाला डेपोची जागा मला 1 रुपयामध्ये मिळाली आहे डेअरीची, ती त्याच्यासाठी प्रकल्पामध्ये अनप्रोडक्टिव्ह पद्धतीने 26 कोटी रुपये कोर्टामध्ये मिळणं शक्यच नव्हतं, म्हणजे त्याच्यासाठी तरतूदच नव्हती, शासनाच्या बजेटला ते परवडलेलं नसतं. परंतु त्याच्यानंतर ही बाब आम्ही कोर्टाला निर्णयास आणली, पण त्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही, तो आजही झालेला नाही. आणि असंही म्हटलं जातं की मेट्रो 6 साठी तो डेपो तयार आहे, पण त्यांना सुद्धा डेपो तयार नाही आहे. त्यांना सुदैवाने जोगेश्वरीच्या बाजूला दुसरी जागा अवेलेबल असल्यामुळे त्यांना या मेट्रो MMRDA या जागेवर अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. याच्याशिवाय आता अशी परिस्थिती आहे की ह्या प्रकल्पाचं काम जवळजवळ 48% पूर्ण झालं आहे आणि आता आपल्याला अनेक तांत्रिक अडचणी आहेत. या सगळ्याची मी चर्चा इथे करत नाही, कारण ऑलरेडी ही बाब न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयामध्ये चर्चा झाली आणि न्यायालयाचा निर्णयाच्या आपण प्रतीक्षेमध्ये आहोत. पण एकच सांगते की तांत्रिकदृष्ट्या, जागेच्या अवेलेबिलिटीच्या दृष्ट्या सर्वच पद्धतीने आपल्याला कांजूरमार्गचा पर्याय उपलब्ध नाही. ह्याच्यासाठी ही गोष्ट शासनाच्या यंत्रणेवर, इम्प्लिमेंटिंग एजन्सीवर लोकांचा विश्वास असत नाही, कारण ट्रस्ट डेफिसिट असतो बऱ्याच वेळेला. शासनावरती प्रकल्प रखडतात, वेळेवर पूर्ण करत नाही, नियोजन करत नाही. पण आपल्याकडे इतर भरपूर इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्युडिशरी आहे, त्यामुळे आरे हा डेपोवर आत्तापर्यंत अनेक लिटिगेशन झाली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये आम्ही 15 ते 18 3 वर्ष लढलो केस. पहिली मागणी होती त्याला इको सेन्सिटिव्ह झोन करा म्हणून मागणी झाली. फॉरेस्ट नॅशनल NGT ते ज्युरिस्डिक्शन नव्हतं तरी 3 वर्ष केस रखडली. फायनली त्यांनी सांगितलं आमचं ज्युरिस्डिक्शन नाही आणि केस काढून टाकली. त्यानंतर मग हे मॅटर हायकोर्टात गेलं. हायकोर्टामध्ये सुद्धा याचं रिझर्वेशन चेंज केलं तर चुकीचं आहे, इलिगल आहे, तिथे कमर्शियल डेव्हलपमेंट होणार असं काहीच नाही, हे फक्त कारण आहे म्हणून हायकोर्टामध्ये सुद्धा हे सगळे क्लेम्स सिद्ध होऊ शकले नाही. मग कार्डेपो शिफ्ट करा अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली गेली. एप्रिल 2019 सुप्रीम कोर्टनी आमच्या अफिडेव्हिटवरून निर्णय घेतला की ते पिटिशन वॉज थ्रोन आउट. आता तरीही आज आम्ही परत 2 ते 3 पिटिशन्सना हायकोर्टामध्ये तोंड देतोय, परंतु ही प्रक्रिया आहे. या गोष्टींवर समाजात जेव्हा चर्चा होते त्यावेळेला दुसऱ्या कुठल्या तरी यंत्रणेने ते बघणं गरजेचं आहे, आणि ज्युडिशरीसाठी दुसरी यंत्रणा असू शकत नाही. त्यामुळे आतासुद्धा आपण न्यायालयामध्ये याची चर्चा चालू आहे. सुदैवाने न्यायालय ही केस महत्वाची मानून त्याच्यावरती सातत्याने आणि सलग अशा प्रकारचं हिअरिंग घेत आहे. 30 तारखेपर्यंत त्याचा पुन्हा उर्वरित हिअरिंग पूर्ण होईल आणि आपल्याला लवकरात लवकर निर्णय येईल अशी अपेक्षा आहे.
पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये होतं असं की पुन्हा पुन्हा तोच विचार, तोच विषय आणि त्याच्याबद्दल एक भावनात्मक आंदोलन तयार होतं आणि त्या सगळ्यामध्ये मग सामान्य लोकांना जो विषय त्यांना माहितीच नाही, जो क्लिष्ट आहे, ज्याच्यावर त्यांनी कधी वाचलं नाही, पण त्याच्यावर पण प्रत्येकाची मतं बनतात. म्हणजे कोणीही आम्हाला सांगू शकतं की डेपो कुठे असावा, मेट्रो कशी करावी, कुठे पार्क करावी, ट्रेन्स कुठल्या घ्याव्यात. म्हणजे मला ट्विटरवर येणारे जर मेसेजेस तुम्ही वाचले तर मला असं वाटतं की आम्हाला कळतं की बाकीच्यांनाच कळतं. म्हणजे आजकाल क्लाऊड सोर्सिंग आपण करतो तर तसं आता मला वाटायला लागलं की ज्ञानाचं पण हे क्लाऊड सोर्सिंग होतं. म्हणजे एक्सपर्ट्सना काही हे नाही आहे, प्रत्येकजण वेगळे वेगळे सल्ले आम्हाला मिळतात जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही मानतो सुद्धा त्यातले. आता इतर काही ऑब्जेक्शन्स आहेत की हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा डेपो, हा नाही. इको सेन्सिटिव्ह झोनचं एक नोटिफिकेशन MOEF ने काढलं, त्याच्यामधून हा एरिया वगळला आणि फक्त आमचाच नाही वगळला आहे, रॉयल पॉम्प्स पण वगळलेला आहे, तिथं पूर्वी असलेली इतर डेव्हलपमेंट आहे ती पण वगळली. कारण वगळण्याचं कारण असं की तिथे ऑलरेडी ते प्रकल्प झाले आहेत तर ते त्याच्यामध्ये ठेवले जात नाही. तर उर्वरित भागाची डेव्हलपमेंट रेग्युलेटेड पद्धतीने व्हावी, इको सेन्सिटिव्ह झोन पद्धतीने व्हावी म्हणून हा झोन आहे. तिथे इलिगल ट्री कटिंग केलं जातं अजिबात नाही, झाडाला म्हणजे झाडं तोडण्याची परवानगी नाही आहे, तोपर्यंत एकही झाडाला हात लावलेला नाही. तिथे ट्रायबल कम्युनिटी आहे नाही, त्या 30 हेक्टर जागेवरती ट्रायबल कम्युनिटी नाही. तिथे कुठल्याही प्रकारच्या 15 प्रकारच्या वाईल्ड लाईफ नाही, तिथे बिबळ्या येत नाही त्या जागेवरती. म्हणजे ती जी जागा आहे, कारण ह्याला आपण एक व्यापक चित्र बघतो, आरे कॉलनी, त्यातला 30 हेक्टरचा भाग आहे आणि तो रस्त्याला जवळ आहे. तिथून भयंकर वर्दळीचा तो भाग आहे, त्याच्या शेजारी IIT आहे, त्याच्या शेजारी पवई लेक आहे, त्याच्या शेजारी इतक्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे केवळ तिथंच फक्त हे आहे हे म्हणणं तर्काला धरून नाही. आरे कॉलनी हा बफर झोन असल्यामुळे बोरिवली नॅशनल पार्कचा, त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ असू शकतं आहे, त्याचा अभ्यासही लोकांनी केला असेल. तिथली झाडांची संख्या अधिक दाटीवाटीची आहे, पण त्यातली ही जी जागा डेपोसाठी निवडलेली आहे ती तशी नाही, ती ती नाही, हा मुद्दा आहे. त्याच्याशिवाय इतर आहे की इथं आम्ही कॉन्क्रिटायझेशन केलं तर मिठीचं पाणी त्याच्यावर येईल, असाही एक प्रवाद आला की मिठीचा मार्गच आम्ही याच्यामुळे बदलला, तर ते सुद्धा तथ्य नाही. अजून म्हणजे मिठी याच्यापासून बरीच लांब आहे आणि त्याच्यामुळं इथं त्याचा मार्ग बदलण्याचा काही प्रश्न नाही. यातलं काही म्हणजे ह्या हे मिठीचा कॅचमेंट एरिया आहे, इथं पावसाचं जे पाणी पडतं ते मिठीमध्ये जातं, पण त्याच्यासाठी त्या कॅचमेंट त्याचं ड्रेनेज आम्हाला नीट करावं लागतं. तो ब्रिमस्टोवाड जो प्लॅन आहे BMC चा त्याच्याप्रमाणे त्यांनी अप्रूव्ह केलेल्या पद्धतीने तिथं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज पूर्वी होतं ते आम्ही अजून इम्प्रूव्ह केलेलं आहे किंवा करत आहोत आता झाडांची परवानगी मिळाली की. याच्याशिवाय ह्या कार डेपोमध्ये फक्त 25% जागेवर कॉन्क्रिटायझेशन होईल जिथे आमचे मेंटेनन्स शेड्स वगैरे असतील, उरलेली 75% जागा ही अनपेव्ड असणार, त्याच्यावर फक्त ट्रॅक्स असणार, तिथे कुठलंही कॉन्क्रिटायझेशन होणार नाही, त्यामुळे त्याची पाणी ऍब्सॉर्ब करण्याची जी क्षमता आहे ती कुठं सुद्धा बाधित होत नाही. याच्याशिवाय इतरही काही आहेत की ह्या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने ह्याला हॅझार्डस इंडस्ट्री मानलेलं आहे. तिथे कुठून आलं हे मला माहीत नाही, पण हे हाही एक प्रवाद आहे. असे बरेच प्रवाद वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे जसं की यात पूर्ण व्हिलन आहे कार डेपो अशा पद्धतीने चित्र निर्माण केलं, पण वस्तुस्थिती तशी नाही. तो मेट्रोचा अत्यावश्यक भाग आहे, जी जागा निवडली आहे ती अत्यंत कमीत कमी नुकसान होणारी आणि जास्तीत जास्त कार्यक्षमता असलेली. याच्याशिवाय आम्ही काय मिटिगेशन मेजर्स घेतले तोही एक प्रकार आहे की पूर्ण मेट्रोमध्येच आता अलाइनमेंटमध्ये आपल्याला जी काही झाडं तोडली गेली त्यातली साधारण 1576 झाडं आम्ही ट्रान्सप्लांट केली ट्री ऑथॉरिटीने सांगितल्याप्रमाणे. ट्रान्सप्लांटेशन 100% सक्सेसफुल होऊ शकत नाही. आम्ही एवढं ट्रान्सप्लांटेशन केलं त्याच्या आधी आम्ही खूप अभ्यास केला मुंबईत असून कोणी ट्रान्सप्लांटेशन केले की ज्यांची मदत आपल्याला घेता येईल, आम्हाला कोणीही सापडलं नाही. काही ठिकाणी 1-2-3 झाडं फक्त पुनरोपित केलेली होती, आम्ही 1500 झाडं पुनरोपित केली काही परदेशी तज्ञांच्या देशातल्या तज्ञांच्या मदतीने. त्याचं सर्व्हायवल आज 45% आहे. याशिवाय जी झाडं जगू शकली नाहीत त्यांच्या बदल्यात 1200 जास्त झाडं लावलेली आहेत. आणि हे सगळं आमचं काम हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या 2 जजेसची कमिटी सातत्याने मॉनिटर करते. दर महिन्याला, दर 2 महिन्यांनी त्या साईट्सला जातात, ते बघतात, त्याच्यामध्ये जेन्युइन प्रॉब्लेम समजून घेतात, काही सूचना देतात, त्या सूचनांचं आम्ही पालन करतो. म्हणजे हेही आतापर्यंत भारतातल्या कुठल्याही प्रकल्पात नाही इतकं मॉनिटरिंग याच्यामध्ये होतं. याच्याशिवाय आम्ही 14,000 जास्त झाडं लावली आहेत कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन ट्री ऑथॉरिटीने सांगितलं म्हणून, आणि साधारण 9,500 झाडं ही आमच्या स्वतःच्या व्हॉल्युशननी एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही लावली आहे. आणि ही सगळी झाडं लावतो तेव्हा अगदी छोटी प्लांट्स नसतात की 12-15 फूट उंचीची
सहा ते बारा इंच गर्त असलेली अशी मोठी आणि देशी व्हरायटीची ही झाडं असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं साइट सीता अशोका कदंब कडुनिंब अर्जुन मोहगनी बेडा करण कांचन अशी जी पर्यावरणाला पूरक अशी झाडं याच्यामध्ये लावलेली आहेत. हे आरे कॉलनी मानखूड कंजुमार पवई विद्यानगरी बीकेसी मरोळ आणि बोरिवली नॅशनल पार्कच्या डिग्रेडेड एरियामध्ये पण ही झाडं लावलेली आहेत. यासाठी आम्ही एजीएनपी बरोबर 7 वर्षाचा करार केला आणि याचा 7 वर्षाचा मेंटेनन्सचा खर्चही आम्ही देतो आणि ही झाडं ते काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनेच लावतात आणि ती जगवत पण आहे आणि अतिशय उत्तम ही झाडं आहेत. ह्याच्याशिवाय रस्त्याच्या बाजूनी जी झाडं आम्ही तोडली ती आम्ही सगळी परत लावणार आहोत. 3000 झाडं आम्ही प्रकल्पाचं काम झाल्यावर परत लावणार आहोत. याच्यासाठीच्या नर्सरीज आत्ताच आपण केल्या. त्या झाडांचा आता प्लॅन करून त्याचं प्लांटेशन सुरू होईल. 3 वर्षामध्ये ती झाडं उत्तम वाढतील. त्याच्यानंतर मी तिथे लावणार आहोत. याशिवाय सॅपलिंग वाटणं प्रोजेक्ट लोगो रूट वगैरे या गोष्टी आहेत. हे काही फोटो आहेत प्लांटेशनचे जे आम्ही केलेले. आता हे फेक फोटो आहेत असंही म्हणू शकतात, परंतु ह्याला सगळ्याला जिओ टॅगिंग केलेलं आहे त्यामुळे झाडांचे सगळे तपशील आमच्यापर्यंत रेग्युलरली येतात. आता ह्याच्याशिवाय म्हणजे फक्त मेट्रो करून पुढचे जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते सस्टेनेबल होत नाही, त्याला इतरही अनेक गोष्टी कराव्या लागतील. एक तर हे ट्रान्सपोर्ट कम्युटर सेंट्रिक असलं पाहिजे. आज आपण सबर्बन रेल्वे काही कम्युटर सेंट्रिक आहे असं म्हणणार नाही. त्यातनं फक्त आपल्याला एफिशियन्सी मिळते पण बाकीच्या गोष्टी नाही. पण आता ह्याच्या पुढचा ट्रान्सपोर्ट कसा असावा लागेल, ह्या मेट्रोच्या आसपास इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढेल, कदाचित मुंबईचं सगळ्याचं स्वरूपच बदलून जाईल, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटला बूस्ट मिळेल, मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट होईल, याच्याखेरीज आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी वेगळा विचार करावा लागेल, स्टेशन एरिया प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने करावे लागेल, इलेक्ट्रिक व्हेकलची संख्या वाढेल, लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी त्याचा वापर करावा लागेल, इंटिग्रेटेड आणि स्मार्ट पार्किंगचा विचार करावा लागेल, नंतर कॉमन मोबिलिटी कार्ड किंवा वेगवेगळी टेक्नॉलॉजी बेस्ड ॲप्स या सगळ्यांचा विचार याच्यात करावा लागेल. ह्या मेट्रोमुळं जास्तीत जास्त लोक त्या सिस्टीमवर गेल्यामुळं रस्त्यावरची गर्दी कमी होईल आणि कदाचित आपल्याला फुटपाथ किंवा पेडेस्ट्रियनायझेशन ज्याला आपण म्हणतो वॉकेबिलिटी ऑफ द सिटी ही वाढवणं शक्य होईल. हे सगळं आपल्याला शक्य आहे, ते एका रात्रीत होणार नाही, परंतु हे करण्याची संधी आपल्याला मेट्रो देईल. आता सध्या आपल्या मेट्रोचा प्रोग्रेस काय आहे, तर 17 टनल बोरिंग मशीन आपल्याकडे काम करतात. त्यातलं एक आता आमचं काम संपून बाहेर पडले ऑलरेडी. जवळजवळ 34 किलोमीटर 56 किलोमीटरची टनल आम्हाला करायची आहे, त्यापैकी 34 किलोमीटर म्हणजे 62% आपण पूर्ण केली आहे. सगळ्या 26 अंडरग्राउंड स्टेशनचं काम चालू आहे, इन्क्लुडिंग गिगा कळवा देवी. आणि हे ह्यात पण प्रत्येक वेगवेगळ्या लेवलला आहे, पण साधारण सगळे घेतलं तर 40% स्टेशनचं काम पूर्ण झालं आहे आणि इतर सगळ्या सिस्टीमचं कामही चालू आहे. डेपोमध्ये सुद्धा झाडं नसलेल्या ठिकाणी आमचं काम ऑलरेडी चालू आहे आणि झाडांची परवानगी मिळाल्यानंतर उर्वरित काम करतो. आता हे साधारण या कामाचे प्रत्यक्ष फोटो आहे, जस्ट अ स्मॉल पिक्टोरियल टूर जे आम्ही करतो आहे. कप परेड स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. हे विधानभवन स्टेशन आहे. ह्या जागेवरती पूर्वी अनेक राजकीय पक्षांची कार्यालय, सरकारी ऑफिसेस असे बऱ्याच गोष्टी होत्या. त्या सगळ्या आपल्याला प्रत्येकाला अत्यंत त्यांच्याशी म्हणजे संवाद साधून हे सगळं दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं. इथे जजेसच्या क्वार्टर्स आहेत, त्यांच्याशी पण आम्हाला संवाद साधावा लागला आणि फायनली जागा म्हणून इथे आपण हे जे रस्ते दिसत आहेत दोन्ही हे ट्रॅफिक डेक्स आहेत. म्हणजे नव्याने आम्ही स्टीलचे रस्ते तयार केले म्हणजे ब्रिजसारखं काम करतात आणि त्याच्या खाली त्याच्यावरून ट्रॅफिक जाते, कारण आपण हा पूर्ण रस्ता बंद करू शकलो नसतो. हे आपल्याला ॲडिशनल करावं लागतं आणि त्याच्याखाली आपल्याला हे खोदकाम करायला लागतं. हे आता या विधानभवन स्टेशन जे मी दाखवलं मग अशी, तिथे अशा पद्धतीने खाली पोचल्यानंतर मग आपण वर स्टेशन बांधत येतो. पहिला बेस लॅब होतो, मग साईड वॉल होतात, मग कॉन्कोर्स लॅब होतो, मग परत साईड वॉल होतात आणि मग क्रॉप लॅब होतो आणि मग आतल्या स्टेशनचं काम होतं. हे हुतात्मा चौक स्टेशन आहे, हा सुद्धा स्टीलचा डेक आहे आणि ह्याच्या खाली स्टेशनचं काम चालू. हे हुतात्मा चौक आपण बघू शकता, किती बिल्डिंगच्या जवळ जाऊन आपल्याला हे काम करावं लागतं. आता इथे आपण खाली असं पोचलोय, इथंपर्यंत माणसं छोटी दिसतात त्याच्यावरून आपल्याला कळेल की किती खोली आहे. हे चर्चगेट स्टेशन आहे, लँड रोड. इथं आतमध्ये प्रचंड युटिलिटीज असतात, हे सगळं आपल्याला सांभाळावं लागतं. सुअर कनेक्शन थांबवता येत नाही, वॉटर कनेक्शन थांबवता येत नाही, हे सगळे पाईप बदलावे लागतात, त्याचं डिझाईन करून मग आपल्याला हे खोदकाम करावं लागतं. हे सायन्स म्युझियम स्टेशन आहे, हा रस्ता इकडे बाजूची जागा करून आम्हाला पहिल्यांदा रस्ता करावा लागला, मग आपल्याला ही जागा मिळाली ट्रॅफिक डायव्हर्ट झाल्यानंतर. त्याच्या खाली एक मोठा ड्रेन होता, तो शिफ्ट करावा लागला आणि आता इथे आपण अशा पद्धतीने पोहोचलोय.
इलेक्ट्रिक वायर कुठून जाणार, व्हेंटिलेशन शाफ्ट कुठून जाणार, हे सगळ्याचं नियोजन हे स्टेशन बांधतानाच करावं लागतं, कारण नंतर आपल्याला पुन्हा कुठे करता येत नाही. हे दादर स्टेशन आहे, हा कॉन्क्रीटचा आम्ही वर डेक केला आहे, त्याच्या खाली काम चालू आहे, असे फक्त 4-5 कंपनी ठेवलेले आहेत, त्याच्यातून आमची मशिनरी आत बाहेर करते आणि वरती, कारण हे इथे बिल्डिंग खूप जवळ असल्यामुळे आपल्याला हे तांत्रिकदृष्ट्याही करावं लागणार आणि खाली अशा पद्धतीने हे आहे. हे शिकलेले स्टेशन पण तसंच आहे आणि इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारच्या पाइपलाईन्स आम्हाला सपोर्ट करावे लागतात. कारण ही मेन वॉटर पाईपलाईन आहे, ज्याला आपल्याला हलवता येत नाही, तर त्याला असं हँग करून सपोर्ट करावं लागतं आणि मग खाली जावं लागतं. हे धारावी स्टेशन आहे, हे इकडचा रस्ता आम्ही नव्याने तयार केला आणि मग ट्रॅफिक डायव्हर्ट करून मधल्या काळामध्ये हे मधल्या काम करणं. हे BKC स्टेशन आहे आणि इथे काम चालू स्टेशनवर येताना आपल्याला दिसत आहे. हे सांताक्रूज स्टेशन आहे, तिथे पण आता खाली आपल्याला दिसेल वॉल चालू आहे, खाली बेस लॅब केला आहे. हे एअरपोर्टचं स्टेशन आहे, तिकडे पण बिल्डिंगवर येताना दिसते. ह्या पाईपलाईन तानसाची मेन पाईपलाईन आहे मुंबईची, त्याला आपल्याला हलवता येत नाही, डायस करता येत नाही, म्हणून याला एक मोठं स्ट्रक्चर करून आधी याला सपोर्ट करावं लागलं, मग आपण त्याच्या खाली हे खोदकाम केलं. ही मेट्रो लाईन 1 आहे आणि त्याच्या खाली आपलं स्टेशन आहे, त्यामुळे रस्त्याच्या दोन भागात स्टेशनचे बॉक्सेस आहेत आणि मग NATM नावाच्या मेथडने आम्ही खालच्या खाली टनेल जोडतोय. हे मरवळचं स्टेशन आहे, MRDC, इथं सुद्धा सगळ्या झोपड्या होत्या या जागेवरती, त्या काढून पुनर्वसन करावं लागलं, मग ही जागा मिळाली, मग ते खोदकाम करून स्टेशन आपण. सीट स्टेशन आहे, ते NATM ही काही भाग करावे लागतात, ही वेगळी टनेलिंगची मेथड आहे. त्याच्यात हा शाफ्ट असतो ज्याच्यातून टनेलवरील मशीन आत घातलं जातं आणि मग ते टनेलिंगचं काम सुरू करतं आणि त्याला सगळी फीडर, त्याचं सर्व्हिसिंग होतं त्या मशीनला, ते इथून होतं. हा पालीचा शाफ्ट आहे, असे जवळजवळ 11 शाफ्ट आता आहे या प्रकल्पासाठी, ज्याच्यातून 17 टनेलवरील मशीन आत घातली आहे आणि त्यांना त्याच्यातून म्हणजे त्याचं येणारा जो मग आहे तो त्यातनं बाहेर काढला जातो, त्याचं सगळं व्हेंटिलेशन वगैरे इथून होतं आणि त्याला टनेलला आतून जे लाईनिंग केलं जातं त्याचे सेगमेंट बाहेर बनतात आणि ते इथं आणून ह्याच शाफ्टमध्ये त्याला फीड केलं जातात आणि मग ते मशीन ते आतल्या फिक्स करत जातं. हे टनेल बोरिंग मशीन आहे, इतकं मोठं, जवळजवळ 100 मीटर लांबीचं असतं, ते तुकड्या तुकड्यांमध्ये आत घालावं लागतं कारण एवढ्या आकाराचं शाफ्ट आपल्याला करता येत नाही आणि मग आत जोडलं जातं, त्याच्यानंतर ते परत बाहेर काढताना पण आपल्याला पुन्हा ते तुकड्या तुकड्यात बाहेर काढावं लागतं. अशा पद्धतीने एक एक पार्ट त्याचा आत जातो. हे दोन हे दिसतील आपल्याला मशीनचे भाग आणि आपल्या ऍक्च्युअल पूर्ण झालेले टनेल्स आहेत. हे TBMला बाहेर येतं, ज्याला आम्ही ब्रेक थ्रू म्हणतो, असे आतापर्यंत 14-15 ब्रेक थ्रू या प्रकल्पामध्ये झाले आणि अजूनही आता पुढच्या साधारण जून पर्यंत आपल्या टनेलिंग पूर्ण होईल, या वर्षाखेरीपर्यंत 80% पूर्ण होईल, उर्वरित जे आहे ते पुढच्या जून पर्यंत पूर्ण होईल. मग टनेलचं पूर्ण झाल्यानंतर या टनेलला जोडणारे क्रॉस पॅसेजेस करावे लागतात, कारण या दोन टनेलच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दर 250 मीटरवर या टनेलला आम्हाला जोडावे लागतात. ते क्रॉस पॅसेज आपल्याला मशीननी करता येत नाही, ते मॅन्युअल पद्धतीने किंवा त्याला काही कंट्रोल ब्लास्टिंग किंवा मशीनरी वापरून करावं लागतं. ते काम आत्ता चालू आहे, ते काम पूर्ण झाल्यानंतर मग ट्रॅक लावण्याचं काम चालू होईल, त्यानंतर आता वेगवेगळ्या सिस्टीम मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकच्या सगळ्या कन्व्हर्ट्स येतील, सिग्नलिंगच्या सगळ्या सिस्टीम जातील, हळूहळू या टनेलमध्ये पुढच्या साधारण 1 वर्षानंतर ते काम चालू होईल आणि 6 ते 7 महिन्यामध्ये ते फिटिंगचं काम जे आहे ते पूर्ण होईल. हे अशा पद्धतीने त्या टनेलचं जे लाईनिंग आहे तुकड्या तुकड्यांमध्ये बाहेर बनतं फॅक्टरी सेटिंगमध्ये, आता वडाळ्यामध्ये इथे JVLR असे आपले काही कास्टिंग यार्ड्स आहेत, तिथून मग ते ट्रान्सपोर्ट करून या लॉजिंग शाफ्टला आणले जातात आणि मग ते त्या टनेलला फिट केल्या जातात. जसे आपण इथं बघितलं हे जे आहे ते
केला येईल की ते अशा पद्धतीने बाहेर तयार होतं. हे थोडं डेपोचं काम चालू आहे. ही ट्रेन आपली अशी असणार आहे, याला मी ॲक्वालाईन असं नाव दिलं आहे. याचं डिझाईन पूर्ण झालं आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग पुढच्या 2 ते 3 महिन्यात सुरू होईल. आणि या 100% मेक इन इंडिया प्रकारच्या ट्रेन आहेत. अल्स्टॉम नावाची फ्रेंच कंपनी आहे, परंतु त्यांचं जे फॅक्टरी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये श्री सिटी इथं आहे आणि तिचं तिथं आता याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल. आणि साधारण पुढच्या नोव्हेंबरमध्ये आपली पहिली ट्रेन मुंबईमध्ये येईल. आणि त्यासाठी आम्हाला खरं तर तातडीने डेपोची आवश्यकता आहे, कारण त्या ट्रेनमधल्या बाकी साऱ्या सिस्टीमचं फिटिंग तिथं होतं आणि त्याचा टेस्ट ट्रॅक असतो, तो सगळी कारवाई आपल्याला डेपोमध्ये करावी लागते. तो जस्ट टू समराईज की मेट्रो ही एक अत्यंत सुरक्षित, कार्यक्षम आणि सुखकर प्रवास देणारी अशी सेवा आहे. मुंबईत याच्या पुढे मुंबईज पीपल डिझर्व बेटर ट्रान्सपोर्ट, जसे जगातल्या इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये आहे. आणि ते ट्रान्सपोर्ट आपल्याला मुंबईकडून मिळेल. हे ट्रान्सपोर्ट आयुष्य वाचवतं, पैसे वाचवतं, आरोग्य सुधारतं, कुटुंबासाठी जास्त वेळ मिळू शकतो आणि म्हणून आणि अनेक एन्व्हायरमेंट बेनिफिट्स अनलॉक करतं. आणि म्हणून याच्याकडे एक दूरगामी पद्धतीने एका पर्स्पेक्टिवमध्ये बघणं गरजेचं आहे. आम्हाला एक दिवसाचा विलंब प्रकल्पाला 4.2 कोटी रुपयाचा मुद्दा आम्हाला होतो. आत्तापर्यंतच प्रकल्पात 1 ते 1.5 वर्षाचा विलंब वेगवेगळ्या कोर्ट केसेसमुळे झाला आहे, तरी आम्ही तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पहिला कॉरिडॉर, पहिली फेज आम्हाला डिसेंबर 2021 म्हणजे कार्डेको ते बीकेसी आणि पुढचा टप्पा जून 2022 आम्हाला पूर्ण करायचा आहे. परंतु त्याच्यासाठी आता अजून वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे. आणि याच्याबरोबर म्हणजे तसंच मी थांबते आणि अजून काही प्रश्न असतील. प्रचंड अभिनंदन करूया. मैं एखादं घर बदलायचं असेल किंवा एखाद्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल, किती वर्ष चालतं आणि तो कार्यक्रम कसा चालू असतो आपण बघतोय, पण वाहत्या मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी असताना त्याच्या खाली जाऊन काम करणं आणि इतकी माहिती आपल्याला देणं हे बरोबर अप्रतिम गोष्ट आहे. याच्यावरती दुसरी गोष्ट आपण तरी असताना बघितलेली नाही. हे सगळं चालू असताना आम्हाला ही पण कल्पना होती की हा विषय इतका ज्वलंत आहे की त्याला प्रश्न भरपूर येणार आहेत आणि म्हणून वेळेची बचत म्हणून आम्ही फक्त ही सोय केली होती की प्रश्न आलेले बऱ्यापैकी. तुम्ही अश्विनीला विनंती करा की मी प्रश्न इकडनं सांगत जाईल, काही प्रश्न थोडेसे डुप्लिकेट असतील मी प्रयत्न करतो ते समावेश करण्याचे. परंतु हाऊ आर यू गोइंग टू फाईट अगेन्स्ट द पिटिशन अँड प्रोटेस्ट अगेन्स्ट आर ए डेपो इज द एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ म्हणजे जे प्रोजेक्ट कॉस्ट आहे ती फायनल आहे का ती अजून वाढणार आहे, प्रोजेक्टचा किती प्रमाणात पूर्णता झाली आहे, हा प्रोजेक्ट 1-2-3 वाटोमध्ये घ्यायला हरकत नाही कारण ते काही ठिकाणी रिपीट होत आहेत, प्रोजेक्टची कॉस्ट आणि त्याची पूर्णता या गोष्टीबद्दल आता कितपत आपल्याला खात्री आहे आणि ती वाढली तर त्याचा भार परत नागरिकांवर परत पडणार आहे का? प्रकल्प आतापर्यंत 48% पूर्ण झालाय आणि उरलेलं काम आपल्याला 2 टप्प्यामध्ये करायचंय. प्रकल्पाची मूळ जी 23,000 करोडची कॉस्ट होती 2011 नॉर्मनुसार, त्याच्यामध्ये निश्चितच वाढ झाली. ती जवळजवळ साधारण 30-31 हजार कोटीपर्यंत प्रकल्प ऑलरेडी गेलेला आहे आणि याच्यामध्ये जी वाढलेली कॉस्ट आहे ती आता दोन्ही कॅबिनेटपर्यंत पडेपर्यंत पाठवलेली आहे आम्ही. आणि ती त्याच पद्धतीने म्हणजे त्यातला बराचसा भाग हा कर्जाच्या स्वरूपात असेल जो आम्हाला परतफेड करावी लागेल. पण एक लक्षात घ्या की प्रकल्पाचं भार हा नागरिकांवर थेट पडत नाही, कारण जो फेअर स्ट्रक्चर असतं प्रकल्पाचं त्याच्यामध्ये सगळी कॅपिटल कॉस्ट वसूल करण्यासाठी म्हणून ते तशा पद्धतीने तिकीट दर ठेवले जात नाही. तर जास्तीत जास्त लोकांना तो प्रवास अफोर्डेबल व्हावा आणि रस्त्यावरची गर्दी जास्तीत जास्त कमी व्हावी या दृष्टीने केलेलं असतं. त्याचा थेट प्रकल्पाच्या किमतीशी तिकीट दर ठरवताना त्याचा संबंध लावला जात नाही. मुंबईमध्ये आता इतके प्रकल्प येत आहेत, त्या मेट्रो आहे, त्यामुळे सगळ्यासाठी एकच कॉमन फेअर स्ट्रक्चर राज्य शासन ठरवेल. त्याच्याशिवाय मग इतर रक्कम असेल ती आम्हाला नॉन फेअर बॉक्स जो म्हणतो आपण इतर काही सोर्सेसमध्ये मिळवावी लागेल. त्यासाठी पण आम्ही आत्तापासून काम करतोय. ॲडव्हर्टिजमेंट किती मिळेल,
काही वेळेला तुम्ही त्या जो डार्क फायबर असतो याच्यामध्ये ते काही आम्ही ती सुविधा लोकांना देऊ शकतो. अशा इतरही आम्ही अनेक नॉन फॉर प्रॉफिट सर्व्हिसचा विचार करतोय. प्रकल्पाची कॉस्ट विलंबामुळे वाढते, लवकरात लवकर पूर्ण केला तर ती कंट्रोलमध्ये राहते, पण त्याचा थेट भार नागरिकांवर पडणार नाही. एक साधा प्रश्न आहे की तुम्ही मेट्रो बांधणार पण खाली पाणी साचेल का? आणि पाणी साठल्याचा निसरा कसा करणार? खालची मेट्रो चांगली आहे पण वरचे रस्ते पण चांगले होणार का? मेट्रो आता 34 किलोमीटर टनेल झाली, गेले 2 पावसाळ्यामध्ये टनेल आमच्याकडे आहे, परंतु त्याच्यामध्ये पाणी आलेलं नाही पावसामध्ये सुद्धा. याचं कारण ज्या पद्धतीने मेट्रो बांधली जाते टनेल सुद्धा ही पूर्ण वॉटर प्रूफ असते आणि स्टेशन किंवा वॉटर रेझिस्टंट म्हणतो आपण स्टेशन्स पण तशीच बांधली जातात. टनेल मी तुम्हाला मागाशी जे सिमेंटचं लाईनिंग दाखवलं त्या ज्या पद्धतीने केलं जातं त्याच्यामध्ये बाहेरचा दगडाशी जो रॉक असतो एक्सपोज झालेला त्याच्याशी तो डायरेक्ट ओपन असा कुठेच नसतो, त्यामुळं हे सेगमेंट जेव्हा लावले जातात तेव्हा त्याच्या आतल्या बाजूला काही रबर गास्केट्स असतात, ग्राउटिंग केलं जातं आणि ह्या सगळ्या पद्धतीने ती टनेल पूर्णपणे वॉटर प्रूफ केलेली असते, वॉटर टाईट केलेली असते. तसंच स्टेशन बॉक्स जेव्हा काँक्रीटचे जमिनीमध्ये घातले जातात ते सुद्धा तसेच वॉटर टाईट असतात, त्यामुळे थेट पावसाचं पाणी येऊ शकत नाही. पावसाचं पाणी येण्याचे 2 भाग असू शकतात, की शहरामध्ये जे खूप पाऊस पडल्यामुळे पाणी साठतं आणि म्हणजे एंट्री एक्झिट्स आहेत आपले ओपनिंग्स त्याच्यातून पाणी येत जाऊ शकतं, तर ते करण्यासाठी आपण मागच्या 100 वर्षांचा फ्लड डाटा घेतो, हाय फ्लड लेवल्स, आणि त्यातला जास्तीत जास्त लेवल विचारात घेऊन त्याच्या 1 ते 1.5 मीटर असं हे स्टेशन एंट्री एक्झिट्स केलेले असतात, त्यामुळे त्यातून पाणी आत जाण्याची शक्यता नाही. जे काही व्हेंटिलेशन शाफ्ट्स म्हणून ओपनिंग्स असतात किंवा लोक छत्र्या घेऊन जातात चप्पल किंवा फुटवेअर असं त्यातलं थोडं थोडं पाणी ड्रेन्ड असतात पाणी जाऊ शकतं, ते सगळं पाणी हे तुलनेने खूप कमी असतं आणि त्याचं चॅनलायझेशनसाठी टनेलमध्ये सम्स केलेले असतात, पंप पाणी बाहेर काढण्यासाठीची पंपांची व्यवस्था असते ही सगळी केलेली असते, त्यामुळं अंडरग्राऊंड जरी असली तरी त्या टनेलमध्ये पाणी जाण्याची सुतराम शक्यता नसते. जगामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प आहेत आणि अंडरग्राऊंड प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने केवळ पाऊस खूप पडतो म्हणून पाणी जातं असं नाही. जर काम करताना काही डिफेक्ट राहिला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, पण अदरवाईज त्याच्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता नाही. हे जे सगळं तंत्रज्ञान आहे ते भारतीय आहे किंवा परदेशी आपण आणलेलं आहे, याच्याकडे जे कामगार राहतात ते आपण कसे मिळवले, या ठिकाणी जी वेगवेगळी झाडं लावणार जाणार आहेत तर त्याची व्यवस्था करण्याची तुमच्याकडे काही सोय आहे का, किंवा त्याचं नागरिकांना सहभाग व्हायचा असेल तर अशी एखादी स्कीम तुम्ही काढू शकता का? खूप चांगला प्रश्न मला शेवटचा ऐकून नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये ही जी कारण एवढ्या मोठ्या प्रकल्पांचं कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट हा एक खूप गुंतागुंतीचा विषय असतो, त्यामुळे ह्या प्रकल्पात जवळजवळ 25-30 मुख्य कंत्राटदार असतात, त्यांचे सबकॉन्ट्रॅक्टर्स असतात, सप्लायर्स असतात, असे खूप कॉम्प्लेक्स यंत्रणा असते, त्यामुळे प्रकल्पाची जी रचना आहे ती डिझाईन बिल्ड अशा स्वरूपाची आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे डिझायनर आणून डिझाईन्स करतात आणि हे करत असताना पूर्ण प्रोजेक्ट टर्नकी पद्धतीने त्यांना मॅनेज करायचं असतो, त्यामुळे लेबर आम्ही स्वतः एम्प्लॉय करत नाही, कॉन्ट्रॅक्टर्स लेबर आणतात, हे लेबर कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून आणले जातात. प्रत्येक कामासाठी वेगळ्या प्रकारचं लेबर लागतं आणि टनेलिंगची पूर्ण माणसं वेगळी असतात, स्टेशन बांधतानाची वेगळी असतात, जे बार बेंडिंग किंवा जे टाय करतात जेव्हा काँक्रीटसाठीचं रिएन्फोर्समेंट टाईंग असतं ते वेगळे असतात, त्यामुळे त्याच्यासाठी ह्या सर्व काम करणाऱ्या कंपन्या सगळ्या नामांकित आहेत, त्यांच्या वर्षानुवर्षाच्या सिस्टीम्स बसलेल्या आहेत, त्यामुळे ते कामगार त्यांच्याकडून आणले जातात. झाडं जी तुटली आहेत ती तोडावी लागली त्यासाठी आम्ही काय केले तर मी आत्ता सांगितलंच, परंतु आम्ही असा विचार करतोय की आपण प्लांट अ ट्री फॉर मेट्रो अशा पद्धतीने आम्ही आता एक काही ड्राईव्ह सुरू करण्याचा विचार करतोय, ज्याच्यामध्ये नागरिकांना जर याला हातभार लावायचा असेल, कारण मेट्रो तर आपल्याला करावीच लागेल पण त्याच वेळेला आपण झाडंसुद्धा लावू शकतो अजून, आणि मेट्रोमध्ये जी मुळं तुटणारी झाडं आहेत त्यासाठी आम्ही कायद्याने आम्हाला जे बंधन आहे त्याप्रमाणे तर आम्ही कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन करतोच आहे, पण आमची स्वतःची जबाबदारी म्हणून पण मी आतापर्यंत 8-10 हजार झाडं लावले तर आम्ही अजूनही लावू, पण नागरिकांनाही जर याच्यात सहभागी व्हायचं असेल तर आपापल्या सोसायट्यांमध्ये जिथे कुठे जागा आहे, कारण मुंबईमध्ये झाडं लावायला जागा हा मोठा प्रश्न आहे ॲक्च्युली, कुठे झाडं लावायची, त्यामुळं आणि ही जागा स्कॅटर्ड स्वरूपात असते त्यामुळं आम्हाला जर एकट्याला मेंटेन करा म्हटलं तर 100-1000 ठिकाणी मी करू शकणार नाही, पण नागरिकांनी जर ठरवलं की आम्ही आमच्या सोसायटीमध्ये झाड लावतो ते आम्ही मेंटेन करायला तयार आहोत, तर झाडं देण्याची व्यवस्थासुद्धा आम्ही करू आणि ती फक्त त्याचा एकदा झाड लावल्यानंतर ते सांभाळण्याची गरज आहे, त्यामुळे याच्यासाठी जर नागरिक पुढे आले तर मला वाटतं ही मेट्रो ही आपल्या सगळ्यांचीच
असणार आहे. तसं मुंबईतली झाडं सुद्धा आपण एकत्रितपणे मेट्रोच्या बरोबरीने झाडांचं जे ग्रीन कव्हर आहे ते आपण रिस्टोर करू शकतो. साधारणपणे कोर्टाची केस म्हणली की बरीच वर्ष लागतं असं लोकांचं समज किंवा अनुभव आहे. आपण इथे स्पीडीली हे सगळं काम कसं काय करू शकला? गेले एक तासभर एक वेगळा प्रश्न आहे की गेले एक तासभर आम्ही ऐकल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला ते पटकन कळून गेलं की हे काम अतिशय मोठ्या दर्जाचं आहे, चांगलं चाललंय. पण काही लोकांना ते कळत नाही असं वाटतं, तर त्यांना कळवायसाठी आपण काही व्यवस्था करू शकता का? कोर्ट केसेसच्या बाबतीत म्हणाल तर कोर्ट केसेसमध्ये असं असतं की मुळात खूप लक्ष देऊन काय प्रकारचं पिटिशन केलेलं आहे आणि त्याला आपलं उत्तर काय आहे, त्याला तुम्ही असं नुसतं कुठल्या तरी वकिलांकडे पाठवलं तुम्ही बघा आणि आता तुम्ही ती केस फाईट करा असं चालत नाही. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या कोर्ट केसेस काही वेळा फ्रीवलस पिटिशन होती तरी पण आम्ही खूप गांभीर्याने घेतल्या, कारण त्या पिटिशनमधून काहीतरी मुद्दा मांडलेला होता, तो खरा असेल खोटा असेल, आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं हे आमचं काम होतं. आम्ही उत्तम प्रकारचे वकील ह्याच्यामध्ये नेमले, पण त्या वकिलांच्या बरोबर माझ्या टीमनी ह्याच्यावर अहोरात्र काम केलं आणि प्रत्येक वेळेला म्हणजे माझा रोल पण होताच, पण ज्या ज्या म्हणजे जी जी टीम होती, आता डेपोच्यासाठी आम्ही गेली 4 वर्ष अखंड लिटिगेशन करतोय, त्याच्या पूर्ण टीम आमच्याकडे एन्व्हायरमेंटचा वेगळा सेल आहे, एक लीगल सेल आहेत, खूप माणसं नाही आहेत, 1-2 माणसं आहेत, पण ती अतिशय मेहनती आणि जबाबदारीने काम करणारी आहे. माझ्या प्रकल्पाचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रोजेक्ट्स आहेत जे सिव्हिल कन्स्ट्रक्शनची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे, श्री गुप्ता रमणा आणि आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्लॅनिंग आहेत, जयश्री लीगल मॅनेजर आहे, आणि हे सगळे लोक म्हणजे रात्रंदिवस प्रकल्पामध्ये माणसं आणि मनापासून झोकून देऊन काम करतात. त्यामुळे प्रत्येक पिटिशनवर साधक बाधक चर्चा होते, स्ट्रॅटेजी काय असावी, एक्सपर्ट्सचं मतं घ्यायची आहेत का, आणि सुदैवाने आम्हाला मुंबईमध्ये इतका सपोर्ट मिळाला, जेव्हा आम्हाला लागतं आम्हाला विजेटीएसारखी संस्थामध्ये तिला जाऊन येते, IIT मध्ये तिला जाऊन येते, इतर वन खातं असेल किंवा मॅंग्रोव्ह सेल असेल, जी जी काही यंत्रणा शासनाच्या ते सुद्धा खूप सिन्सिअरली माहिती देण्याचं काम करतात. आणि मग वकिलांच्या बरोबर कंटिन्युअस बसून म्हणजे रात्री उशीर झाला तरी काय असंच कंटिन्युअस त्यासाठी दिल्लीला जावं लागलं, तर दिल्लीतल्या वकिलांबरोबर हे खूप गांभीर्यानं, कारण आम्हाला माहिती आहे की इतक्या मोठ्या प्रकल्पामधला 1 दिवसाचा विलंब हा किती आर्थिक भार टाकणार आहे आणि त्याच वेळेला लोकांना या सेवेपासून तेवढा काळ तो वंचित ठेवणार आहे, आणि त्यामुळे आपल्याला हे कोर्ट केस हा जर या प्रकल्पाचा भाग असेल तर तो जेवढं प्रकल्पाचं काम आपण गांभीर्याने घेतलं तेवढं सही घ्यायला पाहिजे, या जाणीवेतून या कोर्ट केसेसवर परिणाम आम्ही हे केला. आणि मला असं वाटतं न्यायालयांना सुद्धा एखाद्या केसचं म्हणजे त्या प्रकरणाचं महत्त्व कळतं, कारण आमच्या 2 पिटिशन्स मी असं आहेत की पारसी टेम्पलच्या वेळेला एक पिटिशन झालं होतं, माननीय उच्च न्यायमूर्तींनी मुख्य न्यायमूर्तींनी सलग 2 महिने रोज 3 ते 6 एवढा वेळ त्या पिटिशनसाठी त्यांनी दिला. आत्तासुद्धा आणि हे झालं सुप्रीम कोर्टातही आम्हाला अनुभव आला आहे, कारण एखादी गोष्ट महत्त्वाची आहे ती जर आज नाही सुटली तर त्याचा खूप प्रकल्पावर मोठं काम होणार आहे, हे गांभीर्य त्या त्या यंत्रणांमध्ये सुद्धा असतं. आणि मला असं वाटतं सगळ्यांनीच त्या जबाबदारीनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सुनावण्यांमध्ये, किंवा काही वेळेला पिटिशननी सुद्धा काही उगाच वाढवायचं म्हणून मुदत वाढवली नाही, शेवटी मुद्दा निकाल काढणं महत्त्वाचा होता आणि म्हणून या केसेसाठी लवकर सुरू होऊ शकतो. ही मेट्रो तयार झाल्यानंतर त्याचं जे ऑपरेशन असेल ते सर्वांमध्ये विचारलं की माहिती तर आता प्रकल्पाची माहिती खूप तांत्रिक आहे हे तर आहेच आहे, जेवढं काही सोपं करून दाखवायचा प्रयत्न तो आम्ही करतो, पण आम्ही मुख्यतः कारण शेवटी प्रत्येकाला प्रत्येक तांत्रिक तपशील कळायला पाहिजे अशी काही गरज नाही, पण प्रकल्पाचा प्रोग्रेस किती आहे कधीपर्यंत काम होणार आहे ही माहिती कळणं गरजेचं असतं, आणि त्यासाठी आम्ही खूप सातत्याने म्हणजे हा एकमेव प्रकल्प आता मुंबईचा असा आहे की ज्याची दररोजच्या दररोज अपडेट्स आम्ही फेसबुक किंवा ट्विटर किंवा आमच्या वेबसाईटवरती हे असतात, कारण वेबसाईटला जाण्याची पण आता आजकाल लोकांना तेवढाही वेळ असू शकत नाही, परंतु ट्विटर फेसबुक ही तुम्ही तुमच्या फोनवर पण बघू शकता. आम्ही याचं एक उत्तम न्यूजलेटर काढतो दर महिन्याला, ज्याच्यामध्ये खूप म्हणजे अभ्यासांना जर ते हवं असेल आणि तुम्ही आम्हाला काही कारण त्याची सॉफ्ट कॉपी पण आहे त्यामध्ये डिजिटल फॉर्ममध्ये पण आम्ही लोकांना जर कोणाची इच्छा असेल तर ते आम्ही पाठवू शकतो, पण त्याची लिंक आम्ही फेसबुकवर ट्विटरवर दिलेली असते, त्यामुळं आणि कोणालाही ट्विटरवर अगदी वैयक्तिक टाकलेल्या मेसेजेसना सुद्धा मी स्वतः उत्तर देते, माझी टीम उत्तर देते, त्यामुळं कोणालाही काही शंका असेल तर तुम्ही कधीही विचारू शकता, आम्हाला मेल करू शकता. त्याच्याशिवाय जी माहिती आम्ही दिली आहे पब्लिक डोमेनमध्ये ठेवली आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून पण माहिती हवी असेल तर तीही आम्ही देऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न घेतो, प्रश्न भरपूर आले, थोडस हे सगळं संकलन करून प्रश्न मांडले की कलावधी मॅट थोडी कमी पडत असावी, त्यामुळे काही लोकांना प्रश्न पाठवू शकता आणि आम्ही त्याची उत्तरं इथे देऊ शकतो.
पेट्रोल तयार झाल्यानंतर त्याचं जे ऑपरेशन असेल ते प्रायव्हेट असेल तर सरकारी असेल, आणि बऱ्याचदा सरकारी शब्द अशा बाबी वापरतात लोक, आणि त्याचा अनुभव पुढे कसा असेल लोकांना ते सुखदायक असेल त्या काही वेगळ्या प्रकारे असेल. नक्की सुखदायक असेल, त्याच्यावरूनच जावंसं वाटेल लोकांना, इतका तो चांगला असेल. मेट्रोमध्ये भारतामध्ये सध्या एक मेन मुख्य मॉडेल आहे ते म्हणजे इन हाऊस मॉडेल, म्हणजे इंडियन रेल्वे ज्या पद्धतीने चालवली जाते त्याच पद्धतीने दिल्ली मेट्रो रेल्वे स्वतःचीच यंत्रणा वापरून मेट्रो चालवते, परंतु तेही ते अत्यंत उत्तमरित्या चालवतात. म्हणजे इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये सरकारी असं वाटणार नाही इतक्या चांगल्या इफिशियन्सीने ते चालवतात. परंतु मेट्रो चालवण्याचे वेगवेगळे इतरही आता मॉडेल्स आहेत. भारतातल्या दोन मेट्रो आहेत ज्या मुंबईतली मेट्रो लाईन 1 आहे आणि हैदराबाद मेट्रो, ह्या दोन खाजगी ऑपरेटर्सकडून चालवल्या जातात आणि त्याही उत्तम चालवल्या जातात, त्यांची एफिशियन्सीसुद्धा खूप चांगली आहे. आता नव्याने याच्यावर म्हणजे इनहाऊस करायचं का प्रायव्हेट ऑपरेटर्समार्फत चालवायचं, त्याची मॉडेल्स काय असावी, ह्याची आता खूप सध्या चर्चा चालू आहे. मेट्रो 3 ही सुद्धा खाजगी ऑपरेटर मार्फत चालू शकते, त्याच्यासाठी चाचण्यांचा अभ्यास चालू आहे. कारण आता प्रोफेशनली चालवणाऱ्या ज्या खाजगी संस्था आहेत याच्यामध्ये बरेच जागतिक पण, म्हणजे क्युओलिस सारखी युरोपियन आहे, SNFC आहे, किंवा सिंगापूर मेट्रो आहे, हाँगकाँग मेट्रो आहे, हे लोक सगळे येऊ इच्छितात. तर आपल्याला ह्याच्यावर आता मेट्रो पॉलिसीमध्ये सुद्धा मेट्रो ऑपरेशनमध्ये जास्तीत जास्त PPP किंवा प्रायव्हेट ऑपरेटर आणण्याबद्दल केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे दोन्हीचा एक ज्याला आपण हायब्रिड मॉडेल म्हणतो अशा पद्धतीने याच्यापुढे मेट्रो ऑपरेशन्स होतील. शक्यतो बऱ्याचशा गोष्टी या प्रायव्हेटाईज केल्या जातील, पण जो कोर असेल जी मेट्रो रेल अथॉरिटी म्हणून किंवा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणूनची जबाबदारी आहे ती शासकीय यंत्रणा सांभाळतील, अशी साधारण मला वाटतं भविष्यामध्ये याची रचना असेल. अश्विनी धन्यवाद. लोकमान्य सेवा संघाचा कार्यक्रम होतो आणि पुढे देशपांडे हॉलमध्ये कार्यक्रम घेतो तेव्हा मी पाठी नेहमीच अट्रॅक्टिव्ह वाटते. काव्यशास्त्र विरोधात धीमंतांचा काळ सदैव आनंदात जावा. आज कोणी म्हणलं त्याला शास्त्र म्हणायचं का काव्य म्हणायचं खरंच कठीण आहे. तुम्ही सांगितलं शास्त्र होतं, पण ते ऐकताना खरंच काव्यासारखं वाटत होतं की अशा सगळ्या कल्पना तुम्ही प्रत्यक्षात मांडताय आणि त्या सगळ्याचं तुम्ही लीडरशिप घेत आहे हे खरंच अप्रतिम आहे. या सगळ्या लोकमान्य सेवा संघाची भूमिका काय, तर आम्ही आमचं भीतवाक्य बघितलं तर सेवा करावाया लावा देवा हा योग्य साधन. समाजाच्या जाणीवा वाढवण्यासाठी आणि समाजाला महत्वाचे प्रश्न जे असतात ते समोर आणण्यासाठी लोकमान्य सेवा संघ नेहमी काम करत राहणार. मला एकच आमच्या जे लोगोमध्ये त्रिमूर्ती आहे रामदास स्वामी लोकमान्य टिळक आणि शिवाजी महाराज, म्हणून महाराष्ट्रात या 3 व्यक्ती जर एकत्र आल्या तर काय काय होऊ शकतं. फक्त मला एकच आठवत श्लोक की मनासर्जना भक्तीपंथीचे जावे तरी श्रीहरी पाविले तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावी जनी वंदते सर्व भावे करावे. आज आपण जी गोष्ट ऐकली ती जनी वंदे जर असेल तर आपण एक असा नियम करू शकतो का की इथे आलेला प्रत्येक माणूस ही गोष्ट वंदनीय आहे आणि म्हणून आणखी 5 किंवा 10 लोकांना सांगेल आणि त्यांची जी काय मतं असतील ती आपल्या मताप्रमाणे ती खोडून काढेल आणि जे चाललंय ते मुंबईच्या सजग नागरिकसाठी आहे आणि त्यामध्ये होणं आवश्यक आहे. एवढा जरी म्हणून आपण गोष्ट ठरवली तरी लोकमान्य सेवा संघाने असा कार्यक्रम का अरेंज केला हा जेव्हा प्रश्न यायचा त्याचं मला थोडस उत्तर मिळत. त्यावेळेला आणखी एक वाटत की परत पुरंजाकडे जातो की त्याने काही काही असं म्हटलंय की कोणी म्हटलंय ज्याच्या काय म्हटलंय याला महत्व असत तर मी उलट वाक्य बोलव म्हणतो काय म्हटलंय याच्याशिवाय कोणी म्हटलंय याला महत्व आहे. आज आपण एवढी माहिती आहे की त्याच्यावर आपला समज काय झाला की मेट्रो आवश्यक आहे की नाही, पण आपण पेपर वाचतो ते कोणी म्हणलंय बघतोय आपण ठरवतो की भूमिका कुठून आली. म्हणून समाज म्हणून आपली ज्या मनाच्या भूमिका बदलायला लागतील आणि प्रत्येक गोष्टी जेव्हा आपला आपण विचार करायला लागू तेव्हा काही गोष्टी आपल्याला जास्ती स्वच्छ होऊ शकतील. आणखी एक कल्पना अशी डोक्यात आली की आपण पुष्कळ विचार करतो ऐकतो सगळं करतो पण तरी पण समाजात काही काही गोष्टी वेगळ्या आणि उलट्या आणि वाईट होऊ शकतात ते का होतात. तर सर्वसाधारण अनुभव असा आहे की चांगल्या लोकांच्या नाकर्तेमुळे पणामुळे वाईट गोष्टी वाढत राहतात. हा जर चांगल्या लोकांचा नाकर्तेपणा घालायचा तर आपण काय केलं पाहिजे, जे मला पटतं ते मी आणखी 10 लोकांना 20 लोकांना नीटपणे सांगू शकतो का
ज्या समाजात संस्था काम करतात त्या संस्थांनी पुढे येऊन चांगल्या गोष्टीचा प्रसार केला पाहिजे का? म्हणून या गोष्टीची आज आवश्यकता आहे. आणि लोकमान्य सेवा संघ निरसपणे हेच कार्य केले 97 वर्ष करत आहे आणि अजूनही आम्ही असेच करत राहू. आनंदाची गोष्ट अशी की जस्ट 10 दिवसापूर्वी पंतप्रधान इथे भेट देऊन आम्हाला ते आशीर्वाद दिले आणि सांगितले की जे काय काम करताय ते तुम्ही असंच पुढे करत राहा. शेवटी एक कवी कल्पना आली ती म्हणतो आणि आपण कार्यक्रमाचा शेवट करूया. सगळे कमर्शियल जग आहे त्यामुळे चेकबुक बँकबुक वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. तर मी अशी कल्पना केली की आपल्या प्रत्येकाला एक 365 लिव्ह असलेलं एक चेकबुक मिळालं आणि त्या चेकबुकवर एका दिवशी एकच वापर करता येतो. म्हणजे आजपासून ते चेकबुक सुरू होणार आहे आणि आजच्या चेकचा वापर फक्त आजच करता येणार आहे आणि त्याच्यावर फक्त आज केलेली एक चांगली गोष्ट लिहायची. आता चांगली काय म्हणायची ह्या कल्पना पण प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. त्याच्याबद्दल भ्रामक किंवा साजक ज्या काही कल्पना असतील त्या असतील. पण मला एकच वाटतं की इथे आलेल्या प्रत्येक माणसाला आज तुम्ही घरी गेल्यानंतर एक चेकबुक नक्की मिळणार आहे. पण त्यातली पहिली स्लिप काढलेली असणार आहे. तर तुम्ही ज्या आजच्या कार्यक्रमाला आलात ना हे तुम्ही सर्वात चांगलं काम केलं आणि त्याबद्दल त्यातली पहिली स्लिप काढून उरलेल्या 364 तुम्हाला पुस्तक मिळणार आहे. हे पुस्तक तुम्ही उद्यापासून कसं वापरू शकता याचा वापर कसा करू शकता पूर्णपणे आपल्यावर आहे. म्हणून आपण तसे एक स्वतःबद्दल कल्पना ठेवूया किंवा स्वतः ठरवूया की जे काय मी ऐकलं जे काय बघितलं ज्या कवी कल्पना वाटतात त्या म्हणजे प्रत्यक्ष देतात तर याचा प्रसार प्रचार आणि ते होण्यासाठी लागणारी मदत ही वैयक्तिकपणे माझ्या समाजात माझ्या सोसायटीत मी करत नाही. जी वेगळी मतं असतील ती मतमतात करून त्यांना सांगू शकेल. म्हणून असं जेव्हा आपण करतो तरच समाज पुढे जाऊ शकतो. अन्यथा चर्चा भरपूर होतात चर्चा करून काम होत नाही. काम करायला अश्विनी त्यांच्यासारख्या लीडर शेवटी एकच होत की सोचो वही जो बेहिचक बोल सको. सोचो वही जो बेहिचक बोल सको. बोलो वही जिसके नीचे हस्ताक्षर कर सको. म्हणून ही भूमिका जर आपण वेगवेगळ्या कामात समाजात मांडली तर कठीण काही नाही. प्रश्न फक्त असा आहे की सुरुवात कोणी करायची. आज आपण असं ठरवलं की मी माझ्यापासून सुरुवात करणार आहे. ती जर मी सुरुवात केली तर समाजात अपेक्षित असलेला बदल चांगल्या मार्गाने आपण करू शकू असं नक्की वाटतं. आपण सगळे इतक्या कार्यक्रमाला चांगल्या संख्येने आलात आपल्याला धन्यवाद. अश्विनी ते आल्या त्यांना धन्यवाद म्हणणं हे थोडंसं आमच्याकडं धारिष्ट्यच होईल. कारण इतक्या चांगल्या विषयात त्या ज्या प्रकारे काम करतायत तर त्यांनी भाषण केलं असं मी म्हणणारच नाही. त्याने काय रोज काम करताय त्यांनी सहजपणे सांगितलं. त्याच्या उपर प्रश्न जे आले त्याची उत्तर अतिशय सुंदरपणे दिली. आता जबाबदारी आपली आहे की आपण या कार्यात काय सहकार्य करू शकतो. म्हणून ते सहकार्य जर आपण वाढवत राहिलो तर त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना आणखीन मोठं काहीतरी मानसिक समाधान वाटेल असं म्हणून आपण आजचा कार्यक्रम थांबूया.